सतेज कृषी 2019 भव्य कृषी व पशु प्रदर्शन अंतर्गत आजच्या ऊस पीक परिसंवादासाठी मंचावर उपस्थित असणारे मान्यवर कृषी विज्ञान केंद्र तळसंदेचे प्रमुख आदरणीय श्री जगताप साहेब, आजच्या कार्यक्रमाचे दुसरे वक्ते आदरणीय श्री गोविंद हंडे साहेब, या ठिकाणी थोड्याच वेळात येऊ पाहणाऱ्या कृषी आत्मविभागाच्या संचालक सौ सुनंदा कुराडे मॅडम, आपल्यामध्ये बसलेले प्रगतशील शेतकरी श्री नारायणराव रामचंद्र पाटील पाडळी खुर्द, एका एकरमध्ये 125 टन ऊसाचं उत्पादन काढणारे असे प्रगतशील शेतकरी आणि उपस्थित सर्व शेतकरी बंधूंनो, मी आपल्यासमोर एकरी 125 टन ऊसाचं उत्पादन कसं काढावं याविषयी बोलण्यासाठी उभा आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं गेली 25 वर्ष ऊस या पिकामध्ये कार्यरत असताना जे काही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे या ठिकाणी संशोधन करायला मिळालं, शिकायला मिळालं, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव या ठिकाणी जे काही संशोधन झालं आणि ते आत्मसात करता आलं, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर शेतकऱ्यामध्ये फिरत असताना जे काही अनुभव आले असा 25 वर्षाचा अनुभव समोर ठेवून मी एकरी 125 टन ऊसाचं उत्पादन कसं काढावं याविषयीची माहिती आपल्यासमोर सांगणार आहे. आपल्या महाराष्ट्राची माहिती आपल्याला असावी, आपल्या महाराष्ट्रामध्ये 238 साखर कारखाने आहेत, पैकी 100 कारखाने हे सहकारी आहेत आणि राहिलेले कारखाने हे प्रायव्हेट साखर कारखाने आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये 4 कृषी विद्यापीठ आहेत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र आहे, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि पाडेगाव संशोधन केंद्र अशी संस्था आहे. शेतकरी बांधवांनो, आपल्या जवळच कृषी महाविद्यालय आहे, त्याच कृषी महाविद्यालयामध्ये कोल्हापूरमध्ये मला शिकण्याची संधी मिळाली. महाराष्ट्रामध्ये कृषी विभाग आहे, या सगळ्यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्रामध्ये एकरी ऊसाचं उत्पादन वाढवण्यासाठी दरवर्षी प्रयत्न केला जातो. पण दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की गेल्या 10 वर्षामधल्या ऊस उत्पादनाची आकडेवारी जर आपण तपासून पाहिली तर ती आकडेवारी सांगते महाराष्ट्राचं सरासरी ऊसाचं उत्पादन 34 ते 35 टन एकरी याच्या पुढे जायला तयार नाही. हेक्टरी 85 ते 90 टनाच्या आसपास महाराष्ट्राचं ऊसाचं उत्पादन राहिलेलं आहे. ज्यावेळी दुष्काळ परिस्थिती असते त्यावेळी आपल्या राज्याचं ऊसाचं उत्पादन 27 टनापर्यंत खाली आलेलं दिसून येतं. कधी जास्त पाऊस, कधी पूरग्रस्त परिस्थिती आणि त्याचवेळी महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती असताना दुसऱ्या बाजूला लातूर मराठवाडा भागामध्ये दुष्काळ, अशी विपरीत परिस्थिती आज आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे. एकीकडे राज्याचं ऊसाचं उत्पादन 34 टन 35 टन आणि दुसरीकडे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे या ठिकाणी दरवर्षी ऊस भूषण पुरस्कार दिला जातो. आपल्या राज्याचे जे मुख्यमंत्री असतात ते मुख्यमंत्री आणि आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी ऊस भूषण पुरस्कार पुणे या ठिकाणी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये दरवर्षी 25 डिसेंबरच्या आसपास हा एक कार्यक्रम भरविला जातो आणि त्या ठिकाणी दिला जातो. महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त ज्याने ऊसाचं उत्पादन काढलेलं आहे त्यांना ऊस भूषण पुरस्काराने सन्मानित केलं जातं. मी जाणीवपूर्वक एक 10 वर्षापूर्वीचं उदाहरण आपल्यासमोर सांगणार आहे. शेतकरी बांधवांनो, 2007 सालाचं उदाहरण मी सांगणार आहे. अलीकडच्या काळामध्ये आपल्याला सुद्धा माहीत आहे एका एकरमध्ये 125 टन 150 टनापर्यंत शेतकरी पोहोचलेले आहे. पण 10 ते 12 वर्षापूर्वी एखाद्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये 100 टनाच्या पुढे उत्पादन आलं तर आश्चर्य वाटायचं. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये गेल्या 20 वर्षामध्ये ज्यांना ऊस भूषण पुरस्कार देण्यात आला त्या शेतकऱ्यांची आकडेवारी जर तपासली
तर लागणीमध्ये एका एकरमध्ये 120 टनापासून 150 टनापर्यंत उत्पादन काढणाऱ्या शेतकऱ्यांना ऊस भूषण पुरस्कारानं सन्मानित केलेलं. खोडव्यामध्ये एका एकरमध्ये 105 टनापासून 125 टनापर्यंत उत्पादन काढणाऱ्या शेतकऱ्यांना ऊस भूषण पुरस्कारानं सन्मानित केलेलं. त्यापैकी एक 10 वर्षापूर्वीचं उदाहरण मी सांगणार आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये नांदुरे नावाचे गाव आहे. हरिदास भिंगारे नावाचे एक शेतकरी आहे. उसाची दात 86-32 आणि 2007 साली एका एकरमध्ये 142 टन उसाचं उत्पादन काढलं म्हणून या शेतकऱ्यांना वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटनं ऊस भूषण पुरस्कारानं सन्मानित केलेलं. त्याच वर्षी सांगली जिल्ह्यामध्ये वाळवा तालुक्यामध्ये तांदूळवाडी नावाचं कारंजवाडी नावाचं एक गाव आहे. सुरेश कवाडे नावाच्या शेतकऱ्याने एका एकरमध्ये 107 टन खोडव्यामध्ये ऊसाचं उत्पादन काढलं म्हणून त्यांना ऊस भूषण पुरस्कारानं सन्मानित केलेलं आहे. मी 2007 सालाची आकडेवारी सांगतो. आता गेल्या 10-12 वर्षामध्ये खूप मोठी क्रांती महाराष्ट्रामध्ये झाली. ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मला सातत्यानं जाता आलं अशा शेतकऱ्यांची काही उदाहरणं मी आपल्याला सांगणार आहे. माफ करा, आपल्यामध्ये सुद्धा 100 टनाच्या पुढचे शेतकरी आहेत, पण आपल्या शेतामध्ये कदाचित मला येण्याची संधी मिळाली नसेल म्हणून आपलं नाव या ठिकाणी मी घेणार नाही, आपला गैरसमज होऊ नये. मी ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सातत्यानं आतापर्यंत गेलेलो आहे अशी काही उदाहरणं मी आपल्यासमोर भाषणामध्ये सांगणार आहे. या शेतकऱ्यांना आपण भविष्यामध्ये जरूर भेट द्यावी. त्यापैकी मला आवडणारे आणि ठिबक सिंचनावरती शेती करणारे एक शेतकरी आहे. त्या शेतकऱ्यांचं नाव आहे परमेश्वर दगडू राऊत. परमेश्वर दगडू राऊत गावाचं नाव पेनूर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. शेतकरी बांधवांनो, या शेतकऱ्याची शेती आहे 100 एकर. हलक्या ते मध्यम स्वरूपाची जमीन आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाची जमीन आहे. या शेतकऱ्याने 65 एकर ऊस लावला, 35 एकर केळी लावली. हलक्या ते मध्यम स्वरूपाची जमीन असताना सुद्धा या शेतकऱ्याने 65 एकरामध्ये ऊसाची लागण करत असताना 2 सरीमधलं अंतर 7 फूट अंतर ठेवून ऊसाची लागण केली 65 एकरामध्ये. 20 एकर 265, 45 एकर कोष 80-32, सरीमधलं अंतर 7 फूट, दोंडोळा पद्धतीची लागण 2 टिपरामध्ये 6-8 इंचाचं अंतर, शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये टीचभराचं अंतर ठेवून लागण केली. एकराला 1.25 ते 1.5 टन वेण्याचा वापर केला. स्वतःकडे पाणी नाही म्हणून घरापासून 8 किलोमीटर अंतरावरती एका तळ्याच्या खाली विहीर काढून तिथून पाणी आणलं. शेताच्या मध्यभागी 3 एकरावरती एक शेततळ बांधलेला आहे. 6 कोटी लिटर पाणी साठवून ठेवलेलं आहे. शेततळ्याच्या बाजूला एक रूम बांधलेली आहे. त्या रूममधनं पूर्णपणे पाण्याचा कंट्रोल आहे. ज्यांना ठिबक सिंचनामधलं ज्ञान आहे ते लवकर ओळखतात. स्वयंचलित ठिबक सिंचन नावाचं एक तंत्रज्ञान महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे, देशामध्ये आलेलं आहे. त्याला ड्रीप ऑटोमायझेशन असं म्हटलं जातं. एका जागेवरून 100 एकराला पाण्याचं नियोजन, एका जागेवरून 100 एकराला खताचं नियोजन, पूर्णपणे कंट्रोल एका रूममधनं. अशा पद्धतीने या शेतकऱ्याने 65 एकर ड्रीपवरती ऊस लावला. एकही पाटाचं पाणी दिलं नाही. 100% ड्रीपवरती ऊस जगवला. शेतकरी बांधवांनो, मशागत मोठ्या ट्रॅक्टरनं केली. कुबोटा ट्रॅक्टरच्या सहाय्यानं सऱ्या सोडण्याचं काम केलं. आत्ता सांगितल्याप्रमाणे सरीतलं अंतर 7 फूट, दोंडोळा पद्धतीचे लागण 6 इंच अंतरावर, 8 इंच अंतरावर, एकराला 1.25 ते 1.5 टन बेण्याचा वापर. कुबोटा ट्रॅक्टरच्या सहाय्यानं बाळभरणी आणि मोठी भरणी करण्याचं काम केलं. दर महिन्याला उसाच्या पानावर फवारणी करण्याचं काम कुबोटा ट्रॅक्टरनं केलं. ठिबक सिंचनामधनं पाणी आणि ठिबक सिंचनामधनं खतं दिली. कमीत कमी माणसामध्ये उसाची शेती कशी करावी हे जर पाहायला जायचं असेल तर परमेश्वर दगडू राऊत गावाचं नाव पेनूर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर या शेतकऱ्यांच्या शेताला आपण भेट द्यावी. आपण पांडुरंगाच्या दर्शनाला जात असाल तर ज्यावेळी पंढरपूरला जाल त्यावेळी पंढरपूरच्या पूर्वेला एक 15 किलोमीटर अंतरावरती पेनूर नावाचं गाव आहे, मोहोळला जात असताना तर या शेतकऱ्यांना भेट द्यावी. मी 65 एकर ऊसाची यशोगाथा सांगतोय. ज्यावेळी ऊस तुटत होता
त्यावेळी कोणताही ऊस शेताच्या बाहेर जर काढला तर वाडं सोडून 16 फूट 17 फूट ऊसाची लांबी सापडत होती। शेतकरी बांधवांनो 42 44 48 कांड्यांचा ऊस सापडत होता। या वर्षी 21 जुलै ते 15 ऑगस्टच्या दरम्यान लागण केलेला ऊस पुढच्या वर्षी नोव्हेंबर डिसेंबर मध्ये तुटला, अर्थात हा 48 शेतकरी मित्र आहे। आणि 86032 या ऊसाच्या जातीचं एका ऊसाचं जर वजन केलं तर 3 किलो 3.5 किलो 3.5 किलो वजन बसत होते। 265 या जातीमधलं एका ऊसाचं वजन 3.5 ते 4 किलो बसत होतं। शास्त्राच्या भाषेमध्ये एकरामध्ये 40,000 ऊसांची संख्या असली पाहिजे हे ऊस शेतीचं शास्त्र आहे। फक्त परमेश्वर दगडू राऊतांच्या शेतामध्ये 3 मुद्दे कमी पडले, त्यापैकी 1 मुद्दा त्यांच्या शेतामध्ये 40,000 ऊस बसत नव्हते, कारण सरीतलं अंतर 7 फूट असल्यामुळे एकरी 36 ते 37,000 ऊस सापडत होते। हा एक कमी गुण त्यांच्या शेतामध्ये होता। 1 जून पासून 15 जुलैपर्यंत पाऊस लांबणीवर पडलेला असल्यामुळं आणि पाणी कमी असल्यामुळं 1.5 महिना ऊसाला पाणी मिळालं नाही। पाण्याचा ताण बसल्यामुळं कांडीकिडीचा प्रादुर्भाव झाला। पावसाळ्यामध्ये ऊसाला एक पोकाबोंग नावाचा रोग येतो, पानं पिवळी पडतात, वाढ थांबते, त्याला पोकाबोंग म्हणतात। प्रत्येक बेटामध्ये एक दोन ऊस मेलेले होते। असा असताना सुद्धा शेतकरी बांधवांनो, आता उत्पादनाची आकडेवारी मी जी सांगणार आहे ती आश्चर्यकारक आहे। 65 एकरापैकी 20 एकराच्या प्लॉटचा ऍव्हरेज एकरी 133 टन आणि 65 एकराची सरासरी 96 टन एकरी, 6,250 टन ऊस कारखान्याला गेला। आणि पहिलंच ऊसाचं बिल 1 कोटीच्या वरती बिल घेणारे परमेश्वर दगडू राऊत। आज त्यांच्या शेतामध्ये कोणती पीक आहे? थोडासा ऊस कमी केलेला आहे। 30 एकरावरती द्राक्ष आहे, 30 एकरावरती डाळिंब आहे, 15 एकर शेवगा आहे, 15 एकर लिंबू आहे, 20 एकर ऊस आहे। सरीमधलं अंतर 7 फूट आहे। गेल्या वर्षी एप्रिल मेच्या दरम्यान 10 एकर द्राक्षाची बाग गेली, तर त्या ठिकाणी एकरी 10 लाख रुपये प्रमाणे 10 एकरामधनच 1 कोटी रुपये झाले। डाळिंब असो, केळी असो, ऊस असो, काकडी असो, कलिंगड असो, झेंडेव असो, कोणत्याही पिकामध्ये कोटीमध्ये पैसे मिळवणारा शेतकरी परमेश्वर दगडू राऊत। म्हणून माझी विनंती राहील, भविष्यामध्ये अशा शेतकऱ्यांना आपण भेट द्यावी। एक उदाहरण मी सांगितलं ठिबक सिंचनाचं, संपूर्ण क्षेत्राला ठिबक करून सर्व पिकामध्ये क्रांती करणारा हा शेतकरी मित्र। दुसरं एक उदाहरण सांगणार आहे पाट पाण्याच्या शेतीमधलं आणि सगळ्यांना परिचित असणारं नाव, सुरेश अप्पासाहेब कवाडे, गावाचं नाव कारंदवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। 9 वर्ष पाट पाण्याच्या शेतीमध्ये एकरी 100 टनाच्या पुढे उत्पादन 115 टनाच्या आसपास त्यांचं उत्पादन राहिलेलं आहे 10 ते 15 एकर क्षेत्राचं। गेल्या 3 वर्षामध्ये ठिबककडे वळालेले आहे। पाट पाण्याच्या शेतीमध्ये सरीमधलं अंतर पहिले 9 वर्ष सरीतलं अंतर 4.5 फूट आणि 1 डोळा पद्धतीची लागण 2 फुटावर। एकराला 1/2 ते 1.5 टन मेण्याचा वापर करून 5 ते 6,000 डोळ्यांचा वापर करून सातत्याने एकरी 100 टनाच्या पुढे उत्पादन काढणारे हे शेतकरी। नंतर सरीमधलं अंतर 6 फूट आणि 1 डोळा पद्धतीची लागण 2 फुटावर। 6x2 पद्धतीने लागण करताना 3,630 डोळ्यांचा वापर करून एकराला एका डोळ्यापासून 12 ते 13 फुटवे एकरामध्ये 43-44 हजार ऊस मोजून ठेवणारे शेतकरी आणि 12 वर्ष झालं सातत्यानं एकरी 100 टनाच्या पुढे उत्पादन करणारे शेतकरी। आयुष्यामध्ये फक्त एकदाच 265 लावला, 11 वर्ष झालं 86032 या जातीमध्ये एकरी 100 टनाच्या पुढे ऊसाचं उत्पादन। सुरेश कवाड्यांच्या शेतामध्ये सातत्यानं जाण्याची संधी मिळते। त्यांच्या शेतामध्ये 5 मुद्दे मी प्रत्येक भाषणामध्ये सांगतो, कशामुळं सुरेश कवाड्यांच्या शेतामध्ये एकरी 100 टनाच्या पुढे उत्पादन निघतं, हे 5 मुद्दे आपण जर लक्षात ठेवले तर या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक शेतकरी बांधवाचं ऊसाचं उत्पादन कमीत कमी एकरी 10 टनानं ऊसाचं उत्पादन वाढायला काहीही अडचण नाही, असे 5 मुद्दे सुरेश कवाड्यांच्या शेतामध्ये। पहिला मुद्दा, सुरेश कवाडे पुढच्या वर्षी, अर्थात हे 68 शेतकरी आहेत, आमचे सगळे शेतकरी 68 मध्ये लागण करू शकत नाहीत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, मला माहीत आहे, त्याविषयीची माहिती मी नंतर सांगणार आहे।
सुरेश कबाडे पुढच्या वर्षी 15 जुलैला ऊस लावायचा असेल तर या वर्षी 15 ऑक्टोबरला 10 महिने अगोदर स्वतःच्या शेतामध्ये 10 गुंठ्यावर 15 गुंठ्यावर स्वतःचा बेनेमळा तयार करतात. सगळ्या शेतामध्ये फिरतात, 1000 ऊस शेताच्या बाहेर काढतात जे जाड आहेत आणि लांब कांड्याचे आहेत. त्या 1000 ऊसामध्ये परत 500 ऊसांची निवड करतात. लागण करताना सुरेश कबाड्यांच्या हातामध्ये 9 ते 10 महिन्याचा जाड लांब कांड्याचा कमी साखरेचा ऊस घेण्यासाठी उपलब्ध असतो. म्हणून त्याच्या शेतामध्ये सातत्यानं 100 टनाच्या पुढे ऊसाचं उत्पादन आहे. शेतकरी बांधवांनो, दुसरा मुद्दा, पुढच्या वर्षी 15 जुलैला लागण करायची असेल आणि या वर्षी नोव्हेंबर डिसेंबर मध्ये जमीन मोकळी असेल, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी काळ्या आहेत त्यांच्यासाठी सुरेश कबाड्यांचा हा मुद्दा लागू आहे. हलक्या जमिनीमध्ये मुद्दा हा लागू होणार नाही. सुरेश कबाडे म्हणतात, नोव्हेंबर डिसेंबरला जमीन मोकळी असेल तर फेअर पार्टीच्या पिकामध्ये त्या रानामध्ये मी काळ्या जमिनीमध्ये हरभरा घेतो. सगळ्या शेतकरी बांधवांना माहीत आहे, ज्या रानामध्ये हरभरा घेतला जातो ते रान भेगाळतं. फूट 1.25 फूट 1.5 फीट खोलीपर्यंत हवा जाते. ज्या जमिनीमध्ये हवा आणि पाण्याचं संतुलन चांगलं असतं त्याचवेळी मुळांना अन्नाचं आणि पाण्याचं शोषण करणं सोपं जातं. हरभऱ्याची पानगळ रानामध्ये झाल्यानंतर ज्याला आम म्हणतात, तो आम जमिनीमध्ये पडल्यानंतर जमिनीमधल्या सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढतं. सुरेश कवाडे म्हणतात, एका रानामध्ये हरभरा केला आणि दुसऱ्या रानामध्ये 5 ट्रॉली शेणखत टाकून बघितलं. हरभरा केलेल्या रानामध्ये एका एकरमध्ये मला 8 ते 10 टन ऊसाचं उत्पादन ज्यादा दिसून आलं. हे सुरेश कवाड्यांच्या तोंडची वाक्य आहेत, माझी वाक्य नाही. म्हणून फेअर पार्टीच्या पिकामध्ये ज्यावेळी जमीन मोकळी असेल त्यावेळी हरभऱ्याचा बेवड आपल्याला घेता येईल का याचा विचार आपण शेतकरी बांधवांनी करावा. दुसरा मुद्दा, जमिनीची ताकद, जमिनीची सुपीकता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सुरेश कबाड्यांच्या शेतामध्ये काय घडतं. जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये ऊस तुटलेला आहे, खोडवा निडवा आणि तो खोडवा निडवा मोडायचा असेल तर सुरेश कबाड्यांच्या शेतामध्ये ते काय तंत्रज्ञान राबवतात. एका एकरमध्ये निघालेलं 2.5 ते 3 टन पाचट सुरेश कबाडे ते पाचट कधीही जाळत नाहीत. खोडवा ठेवायचा असेल तरी जाळत नाहीत आणि खोडवा मोडायचा असेल तरी पाचट जाळत नाही. एकरामध्ये निघालेलं 2.5 ते 3 टन पाचट पाचट बारीक करायच्या मशीनच्या सहाय्याने पाचट बारीक करतात. वरंब्यावरती रोटावेटर चालवतात, खोडक्यांचा भुगा करतात, पाचट बारीक करतात, आडवी उभी 2 वेळा नांगरट करतात, आडवा उभा 2 वेळा कल्टिवेटर चालवतात. रानाची पूर्ण मेहनत झाल्यानंतर, मशागत झाल्यानंतर सुरेश कबाडे सऱ्या सोडून त्या रानामध्ये 1 महिना रान तापत ठेवतात. त्यांच्याकडे पाणी आहे, तुमच्याकडे जर पाणी असेल तर सुरेश कबाड्यांच्या सारखा हा प्रयत्न आपण करू शकता. 15 मे ते 15 जुलैच्या दरम्यान सुरेश कबाडे सरीमध्ये 25 किलो धेंच्याचं बियाणं टाकतात. जोडीला 3 गोणी सुपरफॉस्फेट किंवा 1 गोणी DAP टाकतात. सरी उजरून घेण्यासाठी हलकासा रिजर चालवतात किंवा बुरीचं झाड जर शेताच्या कडेला असेल तर बुरीचे फांद्या पानं गाळून फांदी जरी सरीमधनं फिरवली तरी 25 किलो बियाणं आणि 3 गोणी सुपरफॉस्फेट आपल्याला माती ऍड करता येत. 15 मेच्या दरम्यान त्यांच्या रानामध्ये टाकलेलं असल्यामुळं, उन्हाळा असल्यामुळं पावसाळा चालू होईपर्यंत 5 दिवसाच्या अंतरानं त्याला 4-5 वेळा पाणी देतात. पाऊस चालू झाल्यानंतर ढगाळ वातावरणामध्ये हवेवरती सुद्धा त्यांच्या वाढतो. 15 मे ते 15 जुलैच्या दरम्यान माझी उंची 6 फूट आहे, माझ्या उंचीच्या वरती अजून 2 फूट 8 फूट 9 फूट उंचीचा त्यांच्या सरीमध्ये वाढवून सरीमध्ये लोळवतात. मराठी भाषेमध्ये त्याला चाप लावणे म्हणतात. हाताच्या आणि पायाच्या सहाय्याने चाप लावतात, सरीमध्ये त्यांच्या लोळवतात. जो मधला वरंब आहे त्या वरंब्यावरती उलटा पॉवर टिलर चालवून 13 SP VST शक्ती मित्सुबिशी पॉवर टिलरचा वापर करून वरंब्याची सरी सोडतात आणि सरीचा वरंबा करतात. त्यानंतर सरळ पॉवर टिलर चालवून पाठीमागे रिजर जोडून वरंब्याची चांगली सरी करून घेतात आणि त्यानंतर 15 जुलैच्या आसपास ऊसाची लागण करतात. त्यांच्या शेतामध्ये एका एकरमध्ये 8 ते 10 टन हिरवळीचं खत रानामध्ये गाडलं जातं. जमिनीची जैविक भौतिक आणि रासायनिक सुपीकता वाढवण्याचं काम केलं जातं. म्हणून सुरेश कवाड्यांच्या शेतामध्ये दरवर्षी 100 टनाच्या पुढे उत्पादन दिसून येतं. मला या ठिकाणी एवढं सांगायचं
राणामध्ये फेरपालटीच्या पिकामध्ये हरभरा घेतला, राणामध्ये निघालेलं पाचट राणामध्ये गाडलेला ताग किंवा त्यांच्या राणामध्ये गाडलेला जमिनीची सुपीकता, जमिनीची ताकद, जमिनीमधला सेंद्रिय कर्ब वाढवण्याचं काम सुरेश कवाडे करतात, जमिनीकडे पाहतात, म्हणून त्यांचं उत्पादन 100 टनाच्या पुढे आहे. शेतकरी बांधवांनो, आपण सुद्धा जमिनीची ताकद वाढवण्यासाठी आत्ता सांगितल्याप्रमाणे कार्य करता येईल का बघा. त्यांच्या शेतामध्ये फेरपालटीच्या पिकामध्ये अलीकडच्या काळामध्ये केळीवरती ऊस, हळदीवरती ऊस या पद्धतीनं नियोजन आहे. अलीकडे केळी राणामध्ये गाडण्यासाठी एक मल्चर आलेला आहे, 14-15 हजार रुपये एकरी खर्च आहे. त्या मल्चरच्या सहाय्याने सगळी केळी राणामध्ये गाडता येते. ती केळी गाडल्यानंतर एक 15-20 दिवस जर तुम्ही थांबलात आणि त्या राणामध्ये उसाची जर लागण केला तर केळीसारखा बेवड चांगला बेवड कुठला नाही. तुमची जमीन हलक्या ते मध्यम स्वरूपाची जमीन असेल अशा राणामध्ये हळदीसारखा बेवड दुसरा उसासाठी कुठला नाही. म्हणून फेरपालटीच्या पिकामध्ये किंवा बेवड म्हणून आत्ता सांगितलेल्या पिकाचा अवलंब भविष्यामध्ये करता येईल का याचा विचार करायला हरकत नाही. सुरेश कवाड्यांच्या शेतामधला मला आवडणारा पुढचा मुद्दा, आम्ही खतं कशी टाकतो आणि सुरेश कवाड्यांच्या शेतामध्ये खतं कशी पडतात. शेतकरी बांधवानं, सुरेश कवाड्यांच्या शेतामध्ये प्रत्येक रासायनिक खताचा दाना हा माती अडवतो. पहिला खताचा डोस सरीमध्ये टाकतात, बळीराम नांगर किंवा देशी नांगर चालवून खतं माती आड झाल्यानंतर उसाची लागण करतात. एक महिन्याचा ऊस झाल्यानंतर उसाच्या एका बाजूला, 2 महिन्याचा ऊस झाल्यानंतर या बाजूला, 3 महिन्याच्या उसाला या बाजूला, 4 महिन्याच्या उसाला या बाजूला आलटून पालटून खतं टाकतात आणि प्रत्येक रासायनिक खताचा दाना माती आड करताना भेडगं किंवा कुदळीच्या सहाय्यानं चळी घेऊन खतं टाकणारे सुरेश कवाडे. 4 महिन्यापर्यंत 5 वेळा पाट पाण्याच्या शेतीमध्ये खतं देणारे सुरेश कवाडे लागण 1 महिना, 2 महिने, 3 महिने आणि 4 महिन्यामध्ये 5 वेळा खतं टाकणारे सुरेश कवाडे. मोठी वर्णी झाल्यानंतर 6 महिन्याचा आणि 8 महिन्याचा ऊस असताना पाट पाण्याच्या शेतीमध्ये खतं गाडून देणारे सुरेश कवाडे. 6 महिन्याचा ऊस झाल्यानंतर सगळ्या रानामधलं वाळलेलं पाचट काढणार, नको असलेले फुटवे काढणार आणि पाचट टाकताना मात्र एकाडे सरी टाकणार. दुसरी, चौथी, सहावी, आठवी सरी रिकाम्या सरीच्या आतल्या बाजूला 6 महिन्याचा ऊस असताना आणि 8 महिन्याचा ऊस असताना पारीच्या सहाय्यानं किंवा बेडगं किंवा कुदळीच्या सहाय्यानं 2 वेळा रासायनिक खतं गाडून देणारे सुरेश कवाडे 6 महिने आणि 8 महिने वय असताना. मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे, प्रत्येक शेतकरी बांधवांनी घेण्यासारखा मुद्दा आहे, रासायनिक खतं उघड्यावरती पडली नाही पाहिजेत, रासायनिक खतं माती आड झाली पाहिजेत हे सुरेश कवाड्यांच्या शेतामध्ये दिसतं, म्हणून त्यांचं उसाचं उत्पादन जास्त. शेवटचा मुद्दा सुरेश कवाड्यांच्या शेतामधला, उसाचं शास्त्र सांगतं 1 चौरस फुटामध्ये 1 ऊस असला पाहिजे. एका एकरचं क्षेत्रफळ असतं 43,560 चौरस फूट, म्हणजे एका एकरमध्ये 43,560 ऊसांची संख्या असली पाहिजे हे ऊस शेतीचं बेसिक शास्त्र आहे. सुरेश कवाड्यांच्या शेतामध्ये डोळे किती लावलेले, एका डोळ्यापासून फुटवे किती आलेले, ज्यादा झाले तर 6 महिने आणि 9 महिन्याचा ऊस असताना वाढलेलं पाचट काढत असणारं नको असलेले मरकेसारखे ऊस काढणं आणि मोजून ऊस शेतामध्ये ठेवणं. शेतकरी बांधवांनो, त्यांच्या शेतामध्ये कधीही ऊस तोडताना जर गेला तर 42, 44, 48 कांड्यांचा ऊस निर्माण करणारे सुरेश कवाडे, हायेस्ट 58 कांड्यांचा ऊस निर्माण करणारे सुरेश कवाडे. गेल्या वर्षी खोडव्यामध्ये एका एकरमध्ये 120 टन उत्पादन काढणारे सुरेश कवाडे, केळीमध्ये 45 टन, हळदीमध्ये एकरी 40 क्विंटल हळद, ढोबळी मिरचीमध्ये 47 टन ढोबळी मिरची आणि 12 वर्ष झालं एकरी 100 टनाच्या पुढे ऊसाचं उत्पादन आहे. सुरेश कवाडे, गावाचं नाव कारंदवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. हा शेतकरी पूर्वी पाट पाण्याचा शेतकरी मित्र होता. परमेश्वर दगडू राऊतांची शेती सुरेश कवाड्यांना आम्ही नेऊन दाखवली आणि ज्यावेळी परमेश्वर दगडू राऊतांच्या शेतामधला ड्रीपवरचा ऊस पाहिला त्यावेळी सुरेश कवाडे आता ठिबक सिंचनाकडे वळाले आहेत. तोपर्यंत त्यांना वाटत होतं उसाला पाणी भरपूर लागतं, पाट पाण्यावरती 100 टन येतो, ड्रीपवरती येत नाही असं त्यांचं मत होतं, पण आता ते मत बदललेलं आहे, संपूर्ण क्षेत्राला त्यांनी ठिबक केलेलं आहे.
शेतकरी बांधवांनो, असं महाराष्ट्रामध्ये फिरत असताना भरपूर नावं माझ्याकडे आहेत, फक्त उल्लेख करायचा म्हणलं तर तासभर व्याख्यानाला हाच वेळ जाईल। फक्त नामोल्लेख करतो, आपण जवळ असलेल्या शेतकऱ्यांच्या शेताला भेट द्यावी, तुमच्या आसपासच्या शेतकऱ्यांची नावं सांगणार आहे। आपण हायवेनं पुण्याला निघाला, वारणा नदी ओलांडल्यानंतर वाटेमध्ये तांदुळवाडी नावाचं गाव लागतं, आनंदराव पाटील नावाचे शेतकरी आहेत, 265 या जातीमध्ये 142 टन आणि 8032 या जातीमध्ये गेल्या वर्षी 150 टन ऊसाचं उत्पादन काढलेलं आहे। जरा पुढे गेलात तर वाळवा तालुक्यामध्ये इस्लामपूरच्या पुढच्या बाजूला दुधारी नावाचं गाव आहे, अमोल लकेसर नावाचा शेतकरी आहे, 8032 या जातीमध्ये एका एकरमध्ये 145 टन ऊसाचं उत्पादन आणि गेले 7 वर्ष झालं 100 टनाच्या पुढे ऊसाचं उत्पादन। सध्या प्लॉट तुटत आहे, जर शक्य झालं तर 2 दिवसामध्ये जाऊन पाहावं। कडेगाव तालुक्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये विट्याच्या शेजारी खेराडेवांगी नावाचं एक गाव आहे, संजय कदम नावाचे एक शेतकरी आहे, हलक्या ते मध्यम स्वरूपाची जमीन आहे, सरीमत अंतर 6 फूट आहे, 2-1 डोळा पद्धतीची लागण 2 फुटावर आहे, उसाच्या दोन्ही बाजूला ड्रीप आहे, नेटाफिमचं ड्रीप आहे आणि त्या ठिकाणी ऑटोमायझेशन आहे। सध्या प्लॉट तुटत आहे, सरासरी ॲव्हरेज 125 ते 140 टनाच्या आसपासचा प्लॉट तुटत आहे, तुटत आहे म्हणून सांगतोय। 2 दिवसात गेला तर तुम्हाला पाहायला मिळणारा प्लॉट संजय कदम गावाचं नाव, खेराडेवांगी तालुका, कडेगाव जिल्हा सांगली। त्याच ठिकाणी गोरे नावाचे एक शेतकरी आहेत, 5 दिवसापूर्वी प्लॉट तुटला। या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी मला मिळाली, दर महिन्याला त्यांच्या कारखान्यावर मी जात असतो, माझ्याकडचे शेतकरी आहेत। 43 गुंठ्यामध्ये 143 टन ऊसाचं उत्पादन काढणारे गोरे नावाचे शेतकऱ्यांचा प्लॉट 5 दिवसापूर्वी तुटला, कारखान्याचं नाव सोनहिरा सहकारी साखर कारखाना, तालुका कडेगाव जिल्हा सांगली। शेतकरी बांधवांनो, उदाहरणं लक्षात आली, आम्हाला आता विषयाकडे वळायचं आहे। 125 टनाच्या पुढे उत्पादन काढण्यासाठी एक एक मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न करायचा। पहिला मुद्दा, 125 टन ध्येय गाठायचं असेल तर आमचं ऊस बियाणं कसं असावं? शेतकरी बांधवानं, ऊसाचं बियाणं 9 ते 10 महिन्याचं असावं, जाड असावं आणि तो ऊस लांब काढण्याचा असावा। उभा राहिलेले शेतकरी मध्ये जागा आहे, खुर्च्या रिकाम्या आहेत, आयोजकांनी जरा शेतकऱ्यांना बसवण्याची व्यवस्था करावी, बऱ्याच खुर्च्या रिकाम्या आहेत। शेतकरी बांधवानं, एका एकरमध्ये 125 टनाच्या वरती उत्पादन काढण्यासाठी पहिला मुद्दा 9 ते 10 महिन्याचं जाड आणि लांब काढण्याचं बियाणं असलं पाहिजे। कारखान्याला जाणारा जो ऊस आहे त्यामध्ये सुक्रोज नावाची साखर असते, तो ऊस आम्हाला बेण्यासाठी नको आहे। तो ऊस कारखान्यावर गाळल्यानंतर साखरेचं पोतं तयार होतं। आम्हाला 9 ते 10 महिन्याच्या ऊसामध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोज नावाची साखर असणारा ऊस जर असेल आणि तो ऊस लागणीला वापरला तर ऊसाची उगवण 1 नंबर होते। कोणता ऊस बेण्यासाठी घेऊ नये, कोणताही ऊस समोर आला, 9 महिन्याचा असो, 10 महिन्याचा असो नाही तर 11 महिन्याचा असो, बुडाकडच्या 2 कांड्या लागणीला वापरू नका, त्यामध्ये साखर जास्त असते, पाचट निघून गेलेला असतं, डोळा कठीण झालेला असतो, डोळा निब्बर झालेला असतो, तो डोळा लागणीला वापरू नका। शेंड्याकडच्या 2 कांड्या लागणीला वापरू नका, डोळा तयार झालेला नाही। कधी कधी कांड्या काही ना काही कारणानं आकूड पडतात, आकूड कांड्या पडलेला ऊस बेण्यासाठी वापरू नका। बुडाकडच्या कांड्यांना जर मुळ्या फुटलेल्या असतील तर तो ऊस बेण्यासाठी वापरू नका। उभ्या उसाला जर डोळे फुटलेले असतील तर तो ऊस बेण्यासाठी वापरू नका। तुरा आलेला ऊस बेण्यासाठी वापरू नका। खोडव्यामधला निडव्यामधला ऊस बियाण्यासाठी वापरू नका। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊसाचं पाचट काढण्याची पद्धत आहे, जनावराला चारा म्हणून त्याचा वापर केला जातो। ज्या ऊसाचं तुम्ही पाचट काढलेलं आहे तो ऊस बेण्यासाठी अजिबात घ्यायचा नाही। त्याला हवा, त्या डोळ्याला हवा लागलेली असतो, काही ठिकाणी सूर्यप्रकाश लागलेला असतो, तो डोळा कठीण झालेला असतो। उभ्या ऊसाचा पाचट काढलेला असेल तर तो ऊस बेण्यासाठी अजिबात चालणार नाही। तुमच्या ऊसाला होमणी लागलेली आहे, लोकरी मावा लागलेला आहे, तुमच्या ऊसाचा प्लॉट लोळलेला आहे, असा ऊस बेण्यासाठी चालणार नाही। 4 शब्द लक्षात ठेवायचे आहेत, लागणीच्या ऊसातला 9 ते 10 महिन्याचा जाड लांब काढण्याचा आणि कमी साखरेचा ऊस बेण्यासाठी पाहिजे, एवढं जरी लक्षात ठेवलं तरी पुरेसं। याचं गुपित
तुकाराम महाराजांना कळालं होतं की काय म्हणून 400 वर्षापूर्वी त्यांच्या लिहिलेल्या गाथेमध्ये असं म्हणलं जात. महाराज म्हणतात, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. ऊसाचं जर बियाणं चांगलं असेल तर उत्पादन चांगलं येतं हे तुकाराम महाराजांना सुद्धा माहीत होतं, पण याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्हाला 400 वर्ष लागत आहेत, हे कुठंतरी आमचं चुकतंय असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. म्हणून लागण करताना बियाणं चांगलं पाहिजे एवढं लक्षात ठेवा. पुढच्या वर्षी 40 एकर ऊसाची लागण करायची असेल तर यावर्षी 1 एकरावर आपला बेनेमळा असला पाहिजे. पुढच्या वर्षी 20 एकर ऊसाची लागण करायची असेल तर यावर्षी 1/2 एकरावर आपला बेनेमळा असला पाहिजे. पुढच्या वर्षी 10 एकर ऊसाची लागण करायची असेल तर यावर्षी 10 गुंठ्यावर आपला बेनेमळा असला पाहिजे. पुढच्या वर्षी 5 एकराची लागण करायची असेल तर यावर्षी 5 गुंठ्यावर आपला बेने प्लॉट असला पाहिजे. पुढच्या वर्षी 1 एकर ऊसाची लागण करायची असेल तर यावर्षी 1 गुंठ्यावर बेनेमळा आपल्याला करायचा. एका गुंठ्याचा हिशोब सांगतो, लवकर आपल्याला लक्षात राहत. एका गुंठ्याला फक्त 200 टिपरी बेणं लागत. 2 डोळ्याची टिपरी वापरली तर 2 टिपरांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर ठेवायचं. एका गुंठ्याला 400 डोळे लागतात, टिपरी 200 लागतात. 1 डोळा पद्धतीनं लागण करणार असाल तर 2 डोळ्यामधलं अंतर 2 फूट ठेवायचं. एका गुंठ्याला 200 डोळे 200 टिपरी लागतात. रोपाची लागण करणार असाल तर 2 रोपांचं अंतर 2 फूट ठेवायचं. सरीमधलं अंतर 4.5 ते 5 फूट ठेवायचं. एका गुंठ्याला 1 ट्रॅक्टर ट्रॉली शेणखत वापरायचं. शास्त्रीय भाषेनुसार एका गुंठ्याला 14 किलो युरिया लागतो, 14 किलो सुपरफॉस्फेट लागतो आणि 5 किलो पोटॅश लागतो. 14 किलो युरिया, 14 किलो सुपरफॉस्फेट आणि 5 किलो पोटॅश एका गुंठ्याला. सुपरफॉस्फेट आणि पोटॅश लागणीला 75% वापरायचा आणि मोठ्या भरणीला 25% वापरायचा. युरिया जो आहे तो दर महिन्याला 2 किलो या पद्धतीनं 7 महिन्यामध्ये 14 किलो युरिया संपला पाहिजे. ऊसाचं बियाणं म्हणून ज्यावेळी प्लॉट तोडताय त्यावेळी 1 महिना अगोदर त्या प्लॉटला युरिया पडला पाहिजे. या पद्धतीनं बेनेमळ्याचं नियोजन करायचं. पुढच्या वर्षीच्या लागणीच्या तारखेच्या अगोदर 10 महिने स्वतःच्या शेतामध्ये बेने प्लॉट तयार करायचं. आपल्या शेतामध्ये जाड आणि लांब कांड्याचे ऊस शेताच्या बाहेर काढायचे असताना त्यापासून बेनेमळा करायचा आहे. संशोधन केंद्रावरनं बियाणं मिळत असेल तर उत्तम आहे. एका गुंठ्याला 200 डोळे किंवा 200 टिपरी या पद्धतीनं जाड लांब कांड्याचा 9 ते 10 महिन्याचा ऊस बेनेमळ्यासाठी वापरला तर लागण करताना आपल्या हातामध्ये कोवळं बेणं उपलब्ध होतं आणि एकरी ऊसाचं उत्पादन 125 टन काढण्यासाठी यशाची पहिली पायरी आपल्याला यशस्वी होता येते, करता येते. दुसरा मुद्दा, कोणत्या महिन्यामध्ये ऊसाची लागण केल्यानंतर ऊसाचं उत्पादन वाढतं. महाराष्ट्रामध्ये ऊस लागवडीचे 3 हंगाम आहेत, आडसाले, पूर हंगाम आणि सुरू. पावसाला सुरुवात आपल्या भागामध्ये 7 जून नंतर लगेच होते. मे एंड पर्यंत मशागत करून अर्थात हायवेच्या कोल्हापूरच्या पूर्व भागामधील शेतकऱ्यांसाठी हा मुद्दा लागू होईल. कदाचित कोल्हापूरच्या पश्चिम भागामधील शेतकऱ्याला हा मुद्दा लागू होणार नाही. मे एंड पर्यंत मशागत करून सऱ्या सोडून रान तयार ठेवायचं. 7 जूनला मृग नक्षत्र निघाल्यानंतर ढगाळ वातावरण तयार झाल्यानंतर 15 जूनच्या आडसालीची लागण केली तरी चालेल. ऊसाची जात COS 8032. पावसानं जर संधी दिली तर 15 जुलैपर्यंत ऊसाची लागण केली तरी चालेल. आणि हा ऊस पुढच्या वर्षी कारखाना चालू झाल्यानंतर 16 महिन्यानंतर जर ऊस तोडला तर आपल्या ऊसाला 40, 42, 45 कांड्यांचा ऊस आपल्या शेतामध्ये निर्माण होऊ शकतो. कोल्हापूर जिल्हा हा नाही म्हणलं तर जास्त पावसाचा भागाचा भाग असल्यामुळे, पावसाचा एरिया असल्यामुळं हायवेच्या पूर्व भागामधील शेतकऱ्यांना हा मुद्दा लागू आहे. हायवेच्या पश्चिम भागामधील शेतकऱ्यांना कदाचित हा मुद्दा लागू होणार नाही. आडसाळीची लागण 15 जून ते 15 जुलैच्या दरम्यान 1 नंबर मांडली जाते. आडसाळीला चालू वर्षाचा पावसाळा मिळतो आणि पुढच्या वर्षीचा पावसाळा मिळतो. मागील शेतकऱ्यांना विनंती आहे, पुढे खुर्च्या रिकाम्या आहेत. उभा राहिलेल्या शेतकऱ्यांना जवळजवळ 15-20 खुर्च्या रिकाम्या आहेत. लवकरात लवकर बसून घ्यावं.
मध्ये उभा राहिलेल्या शेतकऱ्याने बसून घ्यावा, अजून पुढच्या रिकाम्या आहेत पुढे। तर शेतकरी बांधवानो, आडसाले उसाचं उत्पादन 80 टन, 90 टन, 100 टन सहज उत्पादन देणारा हंगाम, एका एकर मध्ये 125 टनाच्या पुढे उत्पादन घेऊन जाणारा हंगाम म्हणजे आडसाली। या उसाला चालू वर्षाचा पावसाळा आणि पुढच्या वर्षीचा पावसाळा असे दोन पावसाळी हंगाम मिळत असल्यामुळं, नैसर्गिक उसाची शाकीय वाढ चांगली होत असल्यामुळं, दर महिन्याला 2 ते 2.5 कांड्या या पद्धतीनं 16 ते 18 महिन्यामध्ये 40, 42, 48, 50 कांड्यापर्यंतचा कांड्या निर्माण करणारा हंगाम कोणता असेल तर तो म्हणजे आडसाली। अर्थात सगळ्यांनाच आडसाली करता येणार नाही, पूर हंगाम सुद्धा तेवढाच चांगला आहे। 15 सप्टेंबरपासून 15 डिसेंबरच्या दरम्यान लागण करून 14 ते 16 महिन्यामध्ये जो ऊस तोडला जातो त्याला पूर हंगाम म्हणतात। पूर हंगामाच्या लागवडीमध्ये सगळ्यांना शक्य होईल असं मी म्हणणार नाही, पण हा मुद्दा पकडण्याचा प्रयत्न करावा। 15 ऑक्टोबरच्या आत किंवा 31 ऑक्टोबरच्या आत जर आपली लागण झाली आणि तो ऊस पुढच्या वर्षी डिसेंबर जानेवारीमध्ये तुटला, 14 महिन्यानंतर जर तुटला, तर एका एकरला 60 टन, 70 टन, 80 टन, 90 टनापर्यंत उत्पादन देणारा हंगाम आहे। थंडी चालू होण्यापूर्वी उसाची उगवण पूर्ण झाली पाहिजे, फुटवा निघायला चालू झाला पाहिजे। ऑक्टोबर महिन्यामध्ये हीट असते, उष्णता असते, याचा फायदा जर घ्यायचा म्हणला तर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा 15 ऑक्टोबरच्या आत आपली लागण झाली पाहिजे। जर वेळ पाळली तर एकरी 10 टनाला उसाच्या उत्पादनात वाढ। पूर हंगाम हा आंतरपिकाच्या दृष्टिकोनातून 1 नंबर मानला जातो। तुमची काळी जमीन असेल आणि सध्या जर लागणी चालू असतील तर भोंड्यावरती 1 ओळ हरभरा जरूर लावा। सरीमध्ये ऊस, भोंड्यावरती हरभरा, त्यात काबुली चना किंवा काबुली हरभरा 6 इंचावरती किंवा 1-9 इंचावरती 1 दाणा आणि 1 ओळ जर हरभऱ्याची लावली, त्यात जर ठिबक केला, हरभऱ्याला एकदा जर ठिबकनं पाणी दिलं फक्त हरभरा उगवण्यासाठी, त्यानंतर सरीमधल्या ओलाव्यावरती हरभरा वाढतो, परत सेपरेट हरभऱ्याला पाणी द्यायची गरज नाही। साधारणपणे 3-3.5 महिन्याच्या आत हरभरा निघतो। हरभऱ्याची टोकन केली, उसाची लागण एकाच वेळी दोन्ही झालं, पाणी दिलं तर 48 तासाच्या आत ऑक्जी फ्लोरोफेन घटक असणारं गोल नावाचं तणनाशक फवारलं तरी चालतं। 400 लिटर पाण्यामध्ये 300 ते 400 मिली गोल, उसाला पण चालतं, हरभऱ्याला पण चालतं, पण 48 तासाच्या आत, तिसऱ्या दिवशी चालत नाही, दुसऱ्या दिवसापर्यंत चालतं। म्हणून ऊस अधिक हरभऱ्याला चालणाऱ्या तणनाशकाचा वापर करून तणाचं नियंत्रण चांगलं करता येतं। मी मध्य प्रदेशमध्ये इंदोरच्या अलीकडे खरगोन, बडवानी आणि धार जिल्ह्यामध्ये दर महिन्याला जातो। आज सुद्धा आपला कार्यक्रम झाल्यानंतर मी मध्य प्रदेशमध्ये निघालेलो आहे। त्या ठिकाणी प्रत्येक शेतकरी बांधवाच्या शेतामध्ये भोंड्यावरती 1 ओळ हरभरा असतो आणि सरीमध्ये ऊस असतो। ठिबक सिंचनानं हरभरा आणि ऊस घेतला जातो, हरभऱ्याला एकदाच ठिबकनं पाणी दिलं जातं, 3 वेळा कोराजनच्या फवारण्या केल्या जातात हरभऱ्यासाठी, साधारणपणे 21 ते 25 दिवसाच्या अंतरानं पंपाला 5 ml कोराजन, आळी अजिबात येत नाही। शेतकरी बांधवानो, एका एकरमध्ये 10 क्विंटल, 12 क्विंटल, 14 क्विंटलपर्यंत हरभरा शेतकरी काढतात। गेल्या 5-10 वर्षामध्ये हरभऱ्याचे रेट जर तपासून पाहिले, 10,000 रुपये क्विंटल हरभऱ्याचे रेट होते, आता गेल्या वर्षी 5,000 पर्यंत खाली आले होते। उसाचे सगळे पैसे, लागवडीचा सगळा खर्च निघून तुमच्या खिशात 4 पैसे राहू शकतात असं पीक आहे हरभरा। पण हरभऱ्याला पाणी कमी लागतं आणि उसाला पाणी जास्त लागतं, या दोन्हीचं जर गणित बिघडलं तर दोन्ही पिकं बिघडतात। हरभऱ्याला पाणी जास्त लागलं तर त्याला घाटी लागत नाही आणि उसाच्या फुटव्यावर परिणाम होतो। म्हणून ठिबक सिंचन असेल, उसाला पाणी त्यावेळी मोजून देणं आणि हरभऱ्याला पाणी अजिबात न देणं, या पद्धतीनं तुम्हाला ऊस अधिक हरभरा सुद्धा घेता येईल। सांगली जिल्ह्यामध्ये आष्ट्याच्या शेजारी मर्दवाडी नावाचं गाव आहे। सऱ्या 4.5-5 फुटावर सोडल्यानंतर भोंडा थोडा मोडून भोंड्यावरती 2 ओळी 3 ओळी कोबी लावला जातो। एका एकरमध्ये 50,000 पासून 1.25 लाखापर्यंत कोबीच उत्पादन काढणारे शेतकरी आहे। पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर आंबेगाव तालुक्यामध्ये उसामध्ये लाल बीट घेतलं जातं, हरभरा घेतला जातो, कांदा घेतला जातो, बटाटा घेतला जातो,
शेतकरी बांधवांनो, आंतरपीक कशी घ्यायची जर बघायचं असेल तर पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यामध्ये अष्टविनायकच्या दर्शनाला कधी गेलात तर उतरून आपण तिथली शेती पाहावी. मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे, पूर हंगामामध्ये आंतरपीक घेऊन ऊस पीक घेणं फायद्याचं ठरतं, आडसालीच्या उसाएवढे पैसे मिळवता येतात, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं होतं. आता थंडीला सुरुवात होणार, रात्रीचं तापमान 10 डिग्री 11 डिग्रीच्या आत जर आलं तर उसाची लागण करू नका. 15 जानेवारी नंतर तापमान परत वाढत जातं, मग जानेवारी फेब्रुवारीमध्ये उसाची लागण करत असताना रात्रीचं तापमान मात्र 10 डिग्री 12 डिग्रीच्या पुढं पाहिजे, या पद्धतीने उसाची लागण करा. जानेवारी फेब्रुवारीत लागण करून जानेवारी फेब्रुवारीत जर ऊस तोडला, या उसामध्ये एका एकरमध्ये 40 टन 50 टन 60 टनापर्यंत उत्पादन काढता येतं, यापेक्षा जास्त उसाचं उत्पादन निघत नाही. मोजक्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये 12, 13, 14 महिन्याच्या उसामध्ये 80 टन 90 टन 100 टन उत्पादन काढणारे शेतकरी आहेत. शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये एका वाक्यात बोलायचं म्हणलं, जेवढी लवकर लागण तेवढं उसाचं उत्पादन जास्त आणि जेवढी लेट लागण तेवढं उसाचं उत्पादन कमी, म्हणून लवकर वेळेवर लागण करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही एक एक महिना लेट केला तर 5-5, 10-10 टनानं उसाचं उत्पादन कमी होतं, एवढं जरी लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. कमीत कमी 14 महिन्याचा ऊस असताना जर ऊस तुटला आणि साधारणपणे 25 पासून 35 पर्यंत कांड्या असतील तर 60 ते 80 टनापर्यंत अपेक्षा ठेवायला हरकत नाही. 40 टनाच्या वरती कांड्या असतील तर एकरी 100 टनाच्या पुढे अपेक्षा ठेवायला हरकत नाही. म्हणून शेतकरी बांधवांनो, 125 टनाकडे जायचं असेल तर पाऊस किती साथ देतो बघून आपल्याला आडसालीला प्राधान्य द्यावं लागेल. 2 मुद्दे लक्षात आले, बियाणं कसं असावं, कोणत्या महिन्यामध्ये उसाची लागण करावी. आता 3रा मुद्दा आहे, शेतामध्ये नांगर घालत असताना मशागत कशी करावी. जमिनीच्या वरचं शास्त्र सगळ्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला पण जमिनीच्या खालचं शास्त्र कोणी समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. उसाच्या मुळांचा जर अभ्यास केला तर 1.5 फुटाच्या थरामध्ये 70% मुळं असतात, राहिलेली मुळं 3 फूट खाली जातात. आमच्या जमिनीमध्ये 1.5 फुटापर्यंत मशागत झाली पाहिजे, यासाठी काळ्या जमिनीमध्ये 1 लागण 2 खोडवे घेतल्यानंतर ज्यावेळी ऊस मोडतात त्यावेळी 5 फूट अंतरावर एकाच दिशेने चालणारा नांगर माझा हात दिसतोय अशा पद्धतीचा अवजार, त्याला सब सॉयलर म्हणतात किंवा तळी फोडणारा नांगर म्हणतात. पॉप्युलर अवजार आहे, कोल्हापूर यांच्याकडे हे अवजार उपलब्ध आहे. 25 ते 30 हजार अवजाराची किंमत आहे, 60 ते 80 किलो त्याचं वजन असतं आणि 1.5 ते 2 फुटे अवजार जमिनीमध्ये जातं. जमीन चिरण्याचं काम करतं, जमीन फाडण्याचं काम करतं, जमिनीमध्ये हवा भरण्याचं काम केलं जातं. वरच्या थरामध्ये क्षार सगळे तळाला जाऊन बसतात. मुळाच्या सानिध्यामध्ये हवा आणि पाण्याचं संतुलन राखलं जातं. 5 फूट अंतरावर तुम्ही 55 ते 60 SP ट्रॅक्टरचा वापर करून एकदा 3 वर्षातून एकदा जर सब सॉलर चालवला तर शेतकरी बांधवांनो कमीत कमी 5 ते 7 टन आणि भविष्यामध्ये 10 टनापर्यंत उत्पादन वाढवून देणारा मुद्दा आहे. म्हणून सब सॉयलरचा वापर हा ऊस शेतीमधला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. काळ्या जमिनीमध्ये हलक्या जमिनीमध्ये सब सॉयलरची आवश्यकता नाही. अजून एक मुद्दा आहे, आमच्या रानामध्ये पाणी देत असताना पाणी बसत असताना रानाचा उतार किती आहे. ज्या रानामध्ये पाणी पडतं ते पिकाला मिळत नाही आणि ज्या रानामध्ये पाणी पुढं सरकत नाही ते सुद्धा पिकाला मिळत नाही. म्हणून रानाचा ढाळ हलकासा असा असला पाहिजे. 3-3, 4-4 सऱ्यांना पाणी देत असताना पाणी ना पडलं पाहिजे, पाणी ना थांबलं पाहिजे, पाणी चालत गेलं पाहिजे, अशा पद्धतीचा उतार असला पाहिजे. यासाठी आयुष्यामध्ये एकदाच लेवलिंगचं काम करा. 100 मीटर सरीची लांबी असेल तर 100 मीटर सरीच्या लांबीमध्ये याकडेपासून त्याकडेपर्यंत 1 ते 1.25 फुटाचा ढाळ असला पाहिजे, उतार असला पाहिजे. 100 फूट सरीची लांबी असेल तर 100 फूट सरीच्या लांबीमध्ये याकडेपासून त्याकडेपर्यंत 1 टीचभराचा ढाळ असला पाहिजे. ज्या रानामध्ये पाणी पुढं सरकत नाहीत, काळ्या जमिनी आहेत, अशा जमिनीमध्ये अति पाण्याचा वापर झाल्यामुळे जमिनी हार्ड होतात, जमिनी कठीण होतात, जमिनीमधल्या हवा निघून जाते, मुळांचा विकास होत नाही, क्षारांचं प्रमाण वाढतं. म्हणून हलकासा रानाला ढाळ पाहिजे आणि ड्रेनेजची व्यवस्था पाहिजे. ज्या रानामधलं ज्यादा झालेलं पाणी आणि ज्यादा झालेली खतं किंवा क्षार असतील ते वाहून जाण्याची व्यवस्था असेल ते शेतकरी 125 टनाचे.
भले हलकी जमीन असो, खडकाळ माळ रान असो, भले मध्यम जमीन असो, पण ती जमीन निचऱ्याची असली पाहिजे हा मुद्दा मात्र या ठिकाणी विसरू नये. आणि ज्या ठिकाणी निचरा होत नाही त्या ठिकाणी मात्र शेतकरी बांधवांना अपेक्षित ऊसाचं उत्पादन निघत नाही. विद्यार्थी आहेत का आपले? बा ठीक. पाठीमागे उभारलेल्या शेतकऱ्यांना पुढे जागा आहे. बऱ्याच खुर्च्या रिकाम्या झालेल्या आहेत. शेतकरी बांधवांनो, मशागत करत असताना आता राहिलेल्या कामामध्ये अडवू बी दोन वेळा नांगरट करणं, अडवा उभा दोन वेळा कल्टिवेटर मारणं, खूप ढेकळा असतील तर एकदा रोटावेटर मारणं, रान भुसभुशीत रवाळ झाल्यानंतर सऱ्या सोडणं, पहिली नांगरट झाल्यानंतर एका एकरला 10 टन 12 टन 15 टन शेणखत टाकणं किंवा ट्रॉलीच्या भाषेमध्ये 5 ते 6 ट्रॉली शेणखत टाकणं, शेणखत कमी असेल तर डायरेक्ट सरीमध्ये टाकणं, या पद्धतीने आपल्या रानामध्ये मशागत झाल्यानंतर शेतकरी बांधवांनो सऱ्या सोडत असताना पायातले चप्पल काढून एक वेळ असं चालायचं आणि एक वेळ असं चालायचं, पायाच्या तळव्यांनी मेंदूला सांगितलं पाहिजे की या रानामध्ये सरी सोडायला हरकत नाही. आणि पायाचा तळवा जर म्हणत असेल तर या रानामध्ये मला चालता येत नाही, ढेकळं खूप आहेत, त्यावेळी सरी सोडायचा आपल्याला अधिकार नाही. म्हणून रान कुसकुशीत रवाळ आणि मऊ झाल्यानंतर सऱ्या सोडण्याचं काम करायचं. सऱ्या सोडत असताना आता माझ्या हाताकडे पाहावं अशी व्ही आकाराची सरी अजिबात नको. सरीचा आकार हा इंग्रजी यू आकार असला पाहिजे. उतळ सरी असली पाहिजे. खालचा तळ हा कमीत कमी 1 फूट रुंदीचा असला पाहिजे. खतं टाकायला सोपं, पाणी द्यायला सोपं, मशागत करायला सोपं. आणि जर बी आकाराची बारीक सरी असेल तर सगळी कामं व्यवस्थित होत नाही. म्हणून यू आकाराची इंग्रजी यू आकाराची सरी सोडा, इंग्रजी बी आकाराची सरी आम्हाला नको आहे. सरीमधलं अंतर किती असावं? पाट पाण्याच्या शेतामध्ये सरीमधलं अंतर 4.5 ते 5 फूट असलं पाहिजे. खूपच खडकाळ माळ रान आहे आणि आम्ही 2.5 फुटावरती ऊस लागण करणारे शेतकरी आहेत. उदाहरणार्थ चंदगड तालुका, आजरा तालुका किंवा कोल्हापूरच्या खूप पश्चिम भागामधला भाग आहे. आपला जो डॉक्टर डी वाय पाटील साहेबांचा जो कारखाना आहे त्या परिसरामधले शेतकरी आहेत. अजूनही 2.5 फुटावर 3 फुटावर ऊस लावणारे शेतकरी आहेत. त्यांनी सरीमधलं अंतर 4 फूट ठेवावं. सपाट जमीन आहे, काळी जमीन आहे, पाण्याचा निचरा होणारी जमीन आहे, 4.5 फूट 5 फुटापर्यंत पाट पाण्याच्या शेतामध्ये अंतर असलं पाहिजे. ठिबक सिंचनाची शेती असेल तर 2 सरीतलं अंतर कमीत कमी 5 फूट असलं पाहिजे, 5.5 फूट असलं पाहिजे, 6 फूट असलं पाहिजे. भविष्यामध्ये 7 फुटापर्यंत गेला तरी चालेल, पण अभ्यास चांगला असला पाहिजे. सरीतलं अंतर का वाढवायचं? ऊसाचं पान गेल्या 50 वर्षापासून आम्हाला सांगतंय माझ्या पानाची लांबी जेवढी आहे तेवढा अंतर दोन्ही बाजूला सोडा, मला भरपूर सूर्यप्रकाश लागतो. जेवढा सूर्यप्रकाश ज्या जेवढी पानं लांब, जेवढी पानं रुंद, पानं जेवढी हिरवी तेवढी ऊसाची झाडी आणि पेऱ्यामधलं अंतर जास्त. म्हणून शेतकरी बांधवांनो कमीत कमी सरीमधलं अंतर 4.5 फूट पाहिजे. छोट्या ट्रॅक्टरचा वापर करून शेती करण्यासाठी सरीमधलं अंतर जास्त पाहिजे. 24 SP कुबोटा, 21 SP कुबोटा, 18 SP मित्सुबिशी ट्रॅक्टर, 13 SP पॉवर टिलर, 7.5 ते 7 SP पॉवर टिलर, अंगद, अर्जुन, सोनालिका, महिंद्रा, फोर्स सगळ्या कंपन्या बाजारामध्ये तुम्हाला छोटे ट्रॅक्टर घेऊन बाजारामध्ये आलेले आहेत. तुम्हाला ऊसाची बाळ भरणी, मोठी भरणी छोट्या ट्रॅक्टरनं करता येते. दर महिन्याला ऊसाच्या पानावर फवारणी करण्याचं काम छोट्या ट्रॅक्टरनं करता येतं. यांत्रिकीकरणाची शेती करण्यासाठी सरीतलं अंतर जास्त पाहिजे. खोडव्यामध्ये पाचट व्यवस्थित बसतं, म्हणून खोडव्यामध्ये पाचटाचं व्यवस्थापन करण्यासाठी सरीतलं अंतर जास्त पाहिजे. ठिबक सिंचनाचा खर्च कमी करण्यासाठी सरीतलं अंतर जास्त पाहिजे. ऊसामध्ये आंतरपिकं व्यवस्थित घेता यावीत म्हणून सरीमधलं अंतर जास्त पाहिजे. सरीतलं अंतर वाढवा, ऊसाचं उत्पादन वाढवा. पण 2.5 फूट 3 फुटाचा शेतकरी बांधव असेल त्यांनी 4 फुटानं सुरुवात करावी. आणि 4 फुटापर्यंत पोहोचलेल्या शेतकऱ्यांनी 4.5 5 फूट आणि ठिबक करणाऱ्या शेतकऱ्यांनी 5.5 6 फुटापर्यंत जायला हरकत नाही. या पद्धतीने सरीमधलं अंतर वाढवायचं. सरीमधलं अंतर वाढवत असताना एका एकरमध्ये ऊस तोडताना 40 ते 45 हजार ऊस मिळाले पाहिजेत याचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. ऊसाची मोठी भरणी करताना एकरामध्ये 55 ते 60 हजार ऊस भरले पाहिजेत याचं ज्ञान असलं पाहिजे. यासाठी आपल्याला ऊस मोजण्याची सवय लागली पाहिजे. समजा हा हॉल आहे, हा 1 एकरचा प्लॉट आहे असं गृहीत धरू. या ठिकाणी 10 फुटाचं मार्किंग करा, त्या ठिकाणी 10 फुटातले ऊस मोजा. या
ठिकाणी एक मोजा, पाठीमागे एक मोजा, मध्ये एक मोजा, पाच ठिकाणी 10 फुटातले ऊस मोजा. सरीमधलं अंतर जर 4 फूट असेल तर 10 फुटामध्ये 50 ते 55 असतील. तर माझ्या एका एकरमध्ये समजायचं आहे की 55 ते 60 हजार ऊस भरण्याच्या वेळी आहेत. कधी मोजायचे? 2 महिन्याचा ऊस असताना, 2.5 महिन्याचा ऊस असताना आणि 3 महिन्याचा ऊस असताना 3 वेळा 10 फुटातले ऊस मोजायचे. सरीतलं अंतर 4 फूट, 10 फुटामध्ये 50 ते 55 ऊस. सरीमधलं अंतर 4.5 फूट, 10 फुटामध्ये 55 ते 60 ऊस. सरीतलं अंतर 5 फूट, 10 फुटामध्ये 65 ते 70 ऊस. सरीतलं अंतर 4.5 फूट, 10 फुटामध्ये 70 ते 75 ऊस. सरीतलं अंतर 6 फूट, 10 फुटामध्ये 75 ते 80 ऊस. आणि परमेश्वर दगडू राऊतांच्या सारखं सरीतलं अंतर जर 7 फूट असेल तर 10 फुटामध्ये 100 ऊस. 2 सऱ्यामध्ये लागण केले, 3री सरी रिकामी सोडली, याला जोडवळ पट्टा पद्धत म्हणतात. 2 सऱ्यामध्ये 10 फुटामध्ये 60 अधिक 60 120 ऊस. या पद्धतीने ऊसाची संख्या असली पाहिजे. ज्या दिवशी ही संख्या मिळेल, कदाचित तो दिवस 80 किंवा 90 किंवा 100 वा दिवस असेल. आत्ता मिळालेली संख्या दिसायला लागल्यानंतर बोंड्यावरती रोटावेटर घालायचा आणि सरी बोंडा सपाट करायचा आणि ऊसाचं कुटुंब नियोजन 90-100व्या दिवशी करून टाकायचं. शेतकरी बांधवांनो, ऊसाचं कुटुंब नियोजन ज्यांना जमलं ते शेतकरी 125 टनाचे. म्हणून 90-100 दिवसाचा ऊस असताना 10 फुटातले ऊस मोजून आत्ता सांगितल्याप्रमाणे वरंब्यावर रोटावेटर घाला किंवा ऊसाच्या दोन्ही बाजूला बळीराम किंवा देशी नांगर घालून ऊसाच्या बुडाजवळ 6 ते 9 इंचाचे भर लावा आणि त्यानंतर 3.5 महिन्यानंतर ऊसाची भरणी करा. या पद्धतीनं संख्येचं नियोजन आपल्याला जमलं पाहिजे. ऊसाची संख्या जर कमी असेल तर संख्या वाढवण्यासाठीचं शास्त्र आम्हाला माहीत पाहिजे. संख्या वाढवण्याचे 5 मुद्दे. पहिला मुद्दा मगाशी सांगितलेला आहे, 9 ते 10 महिन्याचं जाड लांब कांड्याचं जर बियाणं असेल तर तुम्हाला उगवण चांगली आणि उगवण चांगले असेल तर फुटवा चांगला. दुसरा मुद्दा ऊसाची संख्या वाढवण्याचा, लागण करताना शेताच्या एका बाजूला कोपऱ्यामध्ये खड्डा काढायचा, त्या खड्ड्यामध्ये प्लॅस्टिकचा कागद टाकायचा, त्यामध्ये 100 लिटर पाणी सोडायचं. तुम्ही जो तंबाखूला चुना लावता किंवा पानाला चुना लावता अशा कळीचा चुना बाजारामध्ये मिळतो, त्याचे दगड मिळतात. 1/2 किलो चुना घ्यायचा, एक लोखंडाची किंवा स्टीलची बादली घ्यायची, त्या बादली भरून पाणी घ्यायचं, त्या पाण्यामध्ये 1/2 किलो चुना टाकायचा, त्याची उकळी जाऊन तोपर्यंत 1-2 तास थांबायचं. शांत झाल्यानंतर वरचं चुन्याचं पाणी गाळून घ्यायचं, ते चुन्याचं पाणी 100 लिटर पाण्यामध्ये सोडायचं आणि उद्या जी लागण करायची ते बियाणं आज तोडायचं. 2 डोळ्याचे असेल, 1 डोळ्याची टिपरी असेल, ते बियाणं तोडून रात्रभर त्या चुन्याच्या निवळीमध्ये बियाणं भिजत ठेवायचं. चुन्यामध्ये कॅल्शियम नावाचा घटक आहे. आमच्या हाडामध्ये सुद्धा कॅल्शियम नावाचा घटक आहे म्हणून आमची हाडं दणकट असतात. चुन्याच्या निवळीची रात्रभर जर बेने प्रक्रिया केली, दुसऱ्या दिवशी ऊस लावला, थंडी असला तरी ऊस जोमानं जन्माला येतो. पाऊस ज्यादा झाला, पाऊस कमी पडला, अशा विचित्र परिस्थितीमध्ये सुद्धा ऊस ताटमानेनं उभा राहतो. म्हणून चुन्याच्या निवळीची रात्रभर बेने प्रक्रिया केल्याशिवाय ऊसाची लागण करू नका. यामुळे सुद्धा तुमच्या ऊसाच्या संख्येत वाढ करता येते. समजा तुम्हाला ह्या एवढा वेळ देता आला नाही, मगाशी सांगितल्याप्रमाणे शेताच्या कडेला 100 लिटर पाणी घेतलं, 100 लिटर पाण्यामध्ये 100 मिली गावचो नावाचं कीटकनाशक आहे, बायर कंपनीचं गावचो नावाचं एक कीटकनाशक आहे आणि फॉलिक्युअर नावाचं एक कृषीनाशक आहे. 100 मिली गावचो, 100 मिली फॉलिक्युअर, 100 लिटर पाणी या द्रावणामध्ये 1/2 तास बियाणं बुडवून जर लागण केली तर प्रत्येक डोळा जन्माला येतो, उगवण चांगली होते आणि 1 महिना ऊसावरती आपल्या रोग आणि कीड येत नाही. म्हणून आत्ता सांगितल्याप्रमाणे बेने प्रक्रिया करून जर लागण केली तर ऊसाची अपेक्षित संख्या राखणं सोपं जातं. लागण करताना बेसल डोस पडलाच पाहिजे. जे शेतकरी सरीमध्ये पहिला डोस टाकत नाहीत त्यांच्या शेतामध्ये 40 दिवसानंतर निघणारा हा फुटवा नाजूक निघतो. म्हणून पहिला डोस किती टाकायचा आहे नंतर सांगणार आहे, पण डोस टाकून लागण करावी, फुटवा चांगला. 1 महिन्याचा ऊस झाल्यानंतर 2 फुटाच्या वरती गॅप असतील, तुटाळ असतील, तर त्या गॅप भरण्याचं काम रोपाच्या सहाय्यानं केलं पाहिजे. रानात गॅप नको आहे, फुटवा चांगला. 45 ते 60 दिवसाचा ऊस झाल्यानंतर ऊसाच्या दोन्ही बाजूला 2 दाती अवजार चालवायचं.
शास्त्रीय भाषेमध्ये याला बाळभरणी म्हणतात. माझे बोट म्हणजे अवजार समजावं. उसाच्या दोन्ही बाजूला चार बोट सहा बोट अंतरावरती अवजार चालवायचं. त्यासाठी सरीचा आकार मगाशी सांगितल्याप्रमाणे यू आकार असेल तर हे अवजार चालवता येत. खताचा दोन महिन्याचा दीड महिन्याचा डोस टाकायचा. दोनदा ते अवजार चालवायचं. जमीन चिरली पाहिजे, जमीन फाटली पाहिजे, जमिनीत हवा गेली पाहिजे. टाकलेलं खत मातीआड होतं आणि शेतकरी बांधवांनो त्या ठिकाणी फुटवा चांगला निघतो. म्हणून आपल्याला दीड ते दोन महिन्याच्या उसाला बाळभरणी करण्याचं तंत्रज्ञान माहीत पाहिजे. एक रोळा पद्धतीची लागण केलेली असेल तर 60-65 दिवसाचा ऊस असताना जेटाकून मोडण्याची पद्धत आपल्याला माहीत पाहिजे. रोपाची लागण केलेली असेल तर 45-50 दिवसाचा ऊस असताना जेटाकून मोडण्याची पद्धत आपल्याला माहीत पाहिजे. कधी कधी पावसाचं प्रमाण जर जास्त झालं तर उसाला कांड्या सुटतात, फुटवा निघत नाही, त्या ठिकाणी जेटाक काढत कापून काढण्याची पद्धत आपल्याला माहीत पाहिजे. जमिनीच्या वरती 1 इंच अंतरावर कधी कधी कांड्या पण निघत नाहीत आणि फुटवा पण निघत नाही. उसाच्या दोन्ही बाजूला पाय द्यायचा आणि मधला पोंगा किंवा सुरळी म्हणतात ते सुरळी अलगद उपसून काढायची. याच्यामुळे सुद्धा जेटाकून मोडता येतो. फुटवा चांगला दिसत असेल, बऱ्यापैकी दिसत असेल आणि अजून वाढवायचा असेल तर जेटाकून हसडून सुद्धा मोडता येतो. पद्धत कोणतीही असू द्या पण एक डोळा पद्धतीमध्ये जेटाकून मोडण्याची माहिती आम्हाला असली पाहिजे फुटवा वाढवण्याची. शेतकरी बांधवांनो, मी उत्तर प्रदेशला जातो, हरिद्वारला जातो, मुझफ्फरनगरला जातो, सहारनपूरला जातो, बिजनौरला जातो, त्या परिसरामध्ये थंडी खूप असते. जेटा कोंबाला चांगला फुटवा यावा म्हणून पंपाला 10 ते 12 मिली इथ्रिल किंवा इथेफॉनचा वापर केला जातो. इथ्रिल किंवा इथेफॉन पंपाला 10 मिली 12 मिली जर वापरला, फवारणी केली तर मुख्य कोंबाची वाढ थांबते आणि खालना फुटवा चांगला येतो. ही पद्धत सुद्धा आपल्याला भविष्यामध्ये शिकावी लागेल. पद्धत कोणती असो, फुटवा कसा वाढवावा हे आपल्याला माहीत पाहिजे. फुटवा ज्यादा झाला तर कमी करायचा कसा हे आपल्याला माहीत पाहिजे. ज्या शेतकऱ्यांना भरणीच्या वेळी 55-60 हजार ऊस आणि तोडणीच्या वेळी 40-45 हजार ऊसांची संख्या ठेवण्याचं शास्त्र जमलं ते शेतकरी 125 टनाचे. म्हणून ऊस संख्या नियोजन आता सांगितलेला विषय अतिशय महत्वाचा आहे. शेतकरी बांधवांनो, सरीमधलं अंतर वाढलं तर टिपरामधलं अंतर वाढलं पाहिजे. दोन डोळा पद्धतीची लागण करणार असाल तर एकराला 2 ते 2.5 टन बियाणं लागतं आणि 2 टिपरामध्ये 6 इंचाचं 8 इंचाचं अंतर ठेवून लागण करायची. 86-032 उसाची लागण जात असेल किंवा आपला कारखाना 265 ला परवानगी देत असेल, 265 असेल तर 2 टिपरामधलं अंतर 1 फूट पाहिजे. भविष्यामध्ये 1.25 ते 1.5 फुटापर्यंत अंतर वाढवलं तरी तुमचा फुटवा कमी होणार नाही. एक उदाहरण सांगतो. सांगली जिल्ह्यामध्ये कडेगाव तालुक्यामध्ये येळेफाटा नावाचं एक गाव आहे. भगत नावाचे एक शेतकरी आहे. सरीमधलं अंतर 4.5 फूट आणि 2 डोळा पद्धतीची लागण 1.5 फुटावर उसाची जात 86-032. लागणीमध्ये 1 एकरमध्ये 117 टन आणि खोडव्यामध्ये 1 एकरमध्ये 105 टन. मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे, जोपर्यंत टिपरामधलं अंतर वाढत नाही त्या फुटव्याला जोपर्यंत आम्ही जागा देत नाही, वरून सूर्यप्रकाश देत नाही, जमिनीतनं अन्न घेऊ देत नाही, तोपर्यंत उसाची जाडी आणि पेरातलं अंतर वाढणार नाही. म्हणून टिपरामधलं अंतर वाढवा, उसाचं उत्पादन वाढवा. 6 इंच 9 इंच 12 इंच 1.25 फूट 1.5 फुटापर्यंत सुद्धा अंतर वाढवू शकता हे आपल्याला ह्या ठिकाणी शिकायचं. एकराला 2 ते 2.5 टन बियाणं. एक डोळा पद्धतीची लागण करताना 2 डोळ्यामधलं अंतर 1.5 फूट पाहिजे, 2 फूट पाहिजे, 2.25 फूट असलं पाहिजे. रोपाची लागण करत असताना 2 रोपामधलं अंतर 1.5 फूट पाहिजे, 2.25 फूट पाहिजे, 2 फूट पाहिजे. 1 एकरला फक्त 1/2 टन बियाणं लागतं. 1 एकरला फक्त 1/2 टन बियाणं लागतं. म्हणून ज्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना रिस्क घ्यायची नाही, धोका घ्यायची नाही, अशा शेतकऱ्यांनी 2 डोळा पद्धतीची लागण करावी. ज्यांना कुठंतरी नवीन पद्धतीनं जायचं आहे त्यांनी 1 डोळा पद्धत आणि रोपाची लागण करावी. सरीमधलं अंतर वाढलं तसं टिपरामधलं जर अंतर वाढवलं आणि एकरी उसांच्या संख्येचं जर नियोजन झालं तर शेतकरी बांधवांनो, प्रत्येक शेतकरी बांधव 125 टनाच्या पुढे जाऊ शकतो. म्हणून ऊस संख्या नियोजनासाठी सरीतला आणि टिपरातला अंतर हा मुद्दा महत्वाचा. शेतकरी बांधवांनो, आता खताचं व्यवस्थापन बघायचं. खताचं व्यवस्थापन आपल्या समोर समजून सांगत असताना उसाला कोणत्या प्रकारची खतं लागतात. उसाला 3 प्रकारची खतं लागतात. पहिलं खत म्हणजे सेंद्रिय खत आणि दुसरं खत म्हणजे रासायनिक खत आणि तिसरं खत म्हणजे जैविक खत. आतापर्यंत आम्ही फक्त रासायनिक खताच्या बॅगा किती टाकायच्या एवढं समजून घेतलं, पण त्याच्या जोडीला सेंद्रिय खत लागतं आणि त्याच्या जोडीला जैविक खत लागतं हे मात्र जाणीवपूर्वक आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी विसरलेलं दिसतंय.
जेवणाच्या ताटामध्ये जशी भाकरी पाहिजे, सुकी भाजी पाहिजे, भात पाहिजे, लोणचं पाहिजे, वरण पाहिजे, मीठ पाहिजे, दह्याची वाटी पाहिजे, जेवण झाल्यानंतर गुलाबजामुन पाहिजे, तसं आपल्या जेवणाच्या ताटात सगळं असतं, तसं ऊसाच्या थाळीमध्ये सुद्धा सेंद्रिय खत पाहिजे, रासायनिक खत पाहिजे आणि जैविक खत पाहिजे. सेंद्रिय खतामध्ये काय काय टाकू शकतो? ऊसाचं शास्त्र सांगतं, जेवढं उत्पादन पाहिजे त्याच्या उत्पादनाच्या चौथा हिस्सा पिकाला खायला दिलं पाहिजे. आम्हाला 125 टनाची अपेक्षा आहे, तर 125 टनासाठी एका एकरमध्ये कमीत कमी 20 ते 25 टनापर्यंत जमिनीमध्ये सेंद्रिय खतं पडली पाहिजेत. यासाठी आपल्या हातामध्ये काय काय आहे? पहिला मुद्दा, एका एकरला तुमच्याकडे उपलब्ध असणारं शेणखत 5 ट्रॉली 6 ट्रॉली 7 ट्रॉली शेणखत टाकण्याचा प्रयत्न करा. शेणखत जर कमी असेल तर आपला जवळचा कारखाना बघा, कारखान्यामध्ये मळीपासून तयार होणारं कंपोस्ट खत, ज्याला बायोअर्थ कंपोस्ट खत म्हटलं जातं, 5 टन 10 टन 15 टनापर्यंत बायोअर्थ कंपोस्ट खत जर मिळालं तर ते टाकण्याचा प्रयत्न करा. ते पण जर कमी मिळत असेल तर आमच्या भागामध्ये कोंबडी खत मिळत असेल, पोल्ट्री खत मिळत असेल तर 5 टनापर्यंत कोंबडी खत टाकण्याचा प्रयत्न करा. कोंबडी खतामध्ये एकच लक्षात ठेवा, कोंबडीनं जे विष्ठा खाली टाकलेलं आहे त्याला कोंबडी खत म्हणतात. त्या कोंबडी खतामध्ये उष्णता जास्त असते आणि क्लोराईडचं प्रमाण जास्त असतं, म्हणून कोंबडी खत आणल्यानंतर शेताच्या बाजूला 2 ट्रॉली किंवा 5 टनापर्यंत कोंबडी खत टाकत असताना त्याला गरगरीत पाणी मारा, त्यामधले क्लोराईड वाहून जातील याची काळजी घ्या. आणि त्यामध्ये शेणखताचा वापर करून आपण जर कोंबडी खत वापरलं तर एका एकरला 5 टनापर्यंत कोंबडी खत वापरू शकतो, हे सुद्धा सेंद्रिय खत. समजा हेही कमी मिळत असेल तर आपल्याकडे अजून सोर्सेस भरपूर आहेत. आपल्याला माहित आहे कारखान्यामध्ये जो बॉयलर दिसतो, जो चिमणी दिसते, त्या चिमणीच्या खाली पडणारी जी राख असते त्याला बगॅसची राख म्हणतात. त्याच्यामध्ये सिलिकॉनचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं, म्हणून लागणीला 500 किलो राख आणि मोठ्या भरणीला 500 किलो राख शेणखतामध्ये मिसळून वापरा. वरून सिलिकॉन वापरण्याची गरज नाही. बाजारामधलं सिलिकॉन घ्यायचं असेल तर सगळीकडे सिलिकॉन उपलब्ध आहे. लागणीला 2 बॅगा सिलिकॉन आणि मोठ्या भरणीला 2 बॅगा सिलिकॉनचा वापर करा. 40 किलोची एक बॅग असते, हे सुद्धा सेंद्रिय खत. आपण जर गांडूळ खत तयार करत असाल तर लागणीला 500 किलो गांडूळ खत आणि मोठ्या भरणीला 500 किलो गांडूळ खताचा वापर आपण केला पाहिजे. आपल्या परिसरामध्ये संकेश्वर जवळ आहे, निपाणी जवळ आहे, जयसिंगपूर जवळ आहे, कोल्हापूरमध्ये सुद्धा मिळतं, ते म्हणजे तंबाखूची धस. लागणीला 100 ते 150 किलो तंबाखूची धस आणि मोठ्या भरणीला 100 ते 150 किलो तंबाखूच्या धसचा वापर आपण करू शकतो. निंबोळीची जर पेंड मिळत असेल तर लागणीला 100 ते 150 किलो निंबोळी पेंड आणि मोठ्या भरणीला 100 ते 150 किलो निंबोळी पेंडीचा वापर आपण करू शकतो. आणि हे जर उपलब्ध होत नसेल तर आपल्या परिसरामध्ये उपलब्ध होणारे एक सेंद्रिय खत म्हणजे ते म्हणजे नेचर केअर फर्टिलायझर कंपनीचं ग्रीन हार्वेस्ट नावाचं एक सेंद्रिय खत आहे. लातूर जिल्ह्यामध्ये विलासराव देशमुख, कैलासवाशी विलासराव देशमुख साहेबांचे सुपुत्र अमित देशमुख साहेबांच्या शेतावरती कारखान्यावरती 1300 एकरावरती सेंद्रिय प्रकल्प त्या ठिकाणी राबवण्यात आला. 600 शेतकऱ्यांनी भाग घेतला. 1300 एकरावरती ऊस लावला, रासायनिक खताचा एकही दाणा टाकला नाही. लागणीला 5 पोती ग्रीन हार्वेस्ट, बाळ भरणीला 5 पोती ग्रीन हार्वेस्ट आणि मोठ्या भरणीला 5 पोती ग्रीन हार्वेस्टचा वापर केला, रासायनिक खतं वापरली नाहीत. 37 टनापासून 79 टनापर्यंत उत्पादनाची सरासरी त्या ठिकाणी आलेली आहे. आपल्याला आकडेवारी पाहिजे असेल तर मिळेल. एवढी ताकद ग्रीन हार्वेस्ट सारख्या सेंद्रिय खतामध्ये आहे आणि नैसर्गिक खत आहे. त्यामध्ये निंबोळीची पेंड आहे, करंज पेंड आहे, एरंडीची पेंड आहे, महुआची पेंड आहे, कुसुमकल्लीची पेंड आहे, हळदीची पावडर आहे, तंबाखूची धस आहे. 9 ते 10 प्रकारच्या पेंडी, 5 प्रकारची खनिजे आणि 5 प्रकारचे जीवन असणारे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट आपल्या भागामध्ये मिळतं. लागणीला 5 पोती आणि मोठ्या भरणीला 5 पोती वापरा, ज्यांच्याकडे शेणखत कमी आहे त्यांनी. शेतकरी बांधवानं आत्ता जे सांगितलं ते सगळंच टाकावं असं मी म्हणणार नाही, पण आत्ता सांगितलेलं मॅक्झिमम जास्तीत जास्त टाकण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे 125 टनासाठी. आता दुसरं खत आहे ते म्हणजे रासायनिक खत. रासायनिक खतामध्ये बेसिक शास्त्र आपल्याला माहीत पाहिजे तरच आपल्याला खतं किती टाकावी हे लक्षात येतं. 1 टन ऊसाच्या निर्मितीसाठी 2.5 किलो नत्र लागतो, 1.25 ते 1.5 किलो स्फुरद लागतो आणि 1.25 ते 1.5 किलो पालाश लागतो, याला म्हणतात NPK. 2.5 किलो नत्र, 1.25 ते 1.5 किलो स्फुरद आणि 1.25 ते 1.5 किलो पालाश टाकत असताना आम्हाला 100 ते 125 टनाची शेती करायची असेल तर शेतकरी बांधवांनो कमीत कमी एका एकरला 250 किलोच्या वरती नत्र पडला पाहिजे.
एका एकरला 125 किलोच्या पुढं स्फुरत पडला पाहिजे आणि एका एकरला 150 किलो पर्यंत पालाश पडला पाहिजे. या पद्धतीने आपल्याला 100 टनाच्या पुढच्या शेतकऱ्याने आता सांगितलेला खताचा डोस समजून घ्यायचा. एक लक्ष्मण रेषा म्हणून मी तुम्हाला 200, 100, 120 हा डोस सांगण्याचा प्रयत्न करतो. 200 N, 100 P आणि 120 K. आता 200, 100, 120 चा वापर करत असताना रासायनिक खत जे बाजारामध्ये उपलब्ध आहेत ते शेतामध्ये टाकत असताना पोत्यामध्ये कशी टाकायची? शेतकरी बांधवांनो, त्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये महाजन कंपनीनं तुम्हाला स्मार्टेक नावाचं एक खत आणलेलं आहे ज्याच्यावरती ऑर्गॅनिक कोटिंग केलेलं आहे ह्युमिक आणि फुलविक ऍसिडचं. ह्युमिक आणि फुलविक ऍसिडचं 10, 26, 26 टाकायचं असेल आणि 200, 100, 120 मध्ये डोस बसवायचं असेल तर लागणीला 3 पोती 10, 26, 26, बाळ भरणीला 2 पोती 10, 26, 26 आणि मोठ्या भरणीला 3 पोती 10, 26, 26 आपला 8 पोत्याचा 10, 26, 26 चा डोस पडला पाहिजे. त्याच्या जोडीला जो नत्र टाकायचा 2 महिन्याच्या उसाला 2 पोती युरिया आणि 1 पोत अमोनियम सल्फेट, 3 महिन्याच्या उसाला 1 पोत युरिया आणि 1 पोत अमोनियम सल्फेट, 4 महिन्याच्या उसाला 2 पोती युरिया आणि 1 पोत अमोनियम सल्फेट असा 5 पोत्याचा युरियाचा डोस आणि जोडीला 3 ते 4 पोत्याचा अमोनियम सल्फेटचा डोस. मोठी भरणी झाल्यानंतर 1 महिन्यानी 1 पोत युरिया आणि 1 पोत अमोनियम सल्फेट या पद्धतीने आपल्याला 10, 26, 26 8 पोती 5 पोती युरिया आणि 4 पोती अमोनियम सल्फेट आणि मोठी भरणी झाल्यानंतर 1 पोत युरिया आणि 1 पोत अमोनियम सल्फेट या पद्धतीचा खताचा डोस टाकून 200, 100, 120 मध्ये आता सांगितल्याप्रमाणे खताचं नियोजन आपण करू शकतो. बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या खतापैकी उत्कृष्ट खत आहे 24-24-0. प्रत्येक दाना एक सारखा आहे, प्रिल्ड खत आहे. हातामध्ये थोडस घ्या आणि पाण्यामध्ये टाकून बघा, 95 ते 98% पाण्यात विरघळतो. सांगली सातारा कोल्हापूर भागामधला शेतकरी मित्र ठिबक मधनं हे खत देण्यासाठी प्रयत्न करतो. नेहमीची ग्रेड आहे आणि नेहमीची ग्रेड असताना सुद्धा, नेहमीचे दर असताना सुद्धा शेतकरी बांधवांनो ड्रिप मधनं हे खत देता येतो. आता मी पाट पाण्याचा खताचा डोस सांगतो आणि या पाट पाण्याच्या खताच्या डोस मध्ये 24-24-0 चा वापर करत असताना एका एकरला 200 N, 100 P आणि 120 K या पद्धतीनं खत वापरायची असतील तर तुम्हाला लागणीला 2 पोती 24-24-0 आणि 1 पोत पोटॅश. ज्या जमिनीचा पीएच वाढलेला आहे त्या जमिनीमध्ये 1 नंबर खत, कारण स्वतःचा पीएच ह्या खताचा खूप कमी आहे. म्हणून लागणीला 2 पोती 24-24-0 1 पोत पोटॅश. 2 महिन्याच्या उसाला बाळ भरणी करत असताना 2 पोती 24-24-0 आणि 1 पोत पोटॅश. 90 दिवसाच्या उसाला कांडी सुटत असताना 1 पोत 24-24-0 आणि 1 पोत पोटॅश. मोठी भरणी करत असताना 3 पोती 24-24-0 आणि 1 पोत पोटॅश. यामध्ये थोडं सपोर्टला काय लागतं? पहिला 2 पोती 24-24-0 चा डोस टाकत असताना दुसरा जो 24 आहे तो कमी पडतो. म्हणून काळी जमीन असेल तर 1 पोत DAP घ्या आणि हलकी जमीन असेल तर 3 पोती सुपर फॉस्फेट घ्या. या पद्धतीने आपल्याला बेसल डोसमध्ये सुपर फॉस्फेट आणि DAP वाढवायचं. मोठी भरणी झाल्यानंतर नियोजन अजून आपल्याला ठिबक मधनं सुद्धा करता येतं. मी या ठिकाणी एवढंच सांगेन की शेतकरी बांधवांनो 24-24-0 ची 8 पोती 5 पोती युरिया त्याचबरोबर 4 पोती पोटॅश या पद्धतीनं खताचं नियोजन शेतकरी बांधवानं करावं. जर तुम्हाला ठिबक सिंचनानं खताचं नियोजन करायचं असेल तर लागण झाल्यानंतर 15 दिवसानंतर खताचे डोस चालू करावे. आठवड्याला एकदा, महिन्यामध्ये 4 वेळा, 8 महिन्यामध्ये 32 वेळा ठिबक मधनं आपल्याला खताचं नियोजन करता येतं. या पद्धतीने सुद्धा पुढे जाता येतं. या खताचा चार्ट माझ्याकडे उपलब्ध आहे. भाषणामध्ये सांगितल्यानंतर कदाचित आपल्याला लक्षात राहणार नाही. म्हणून शेतकरी बांधवांनो, आत्ता जी खतं सांगितली ती किती खतं टाकली याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं आहे ते खतं कशी टाकली. त्याला सपोर्टला आता मी काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ते मन लावून ऐका. जसं उसाला नत्र टाकला, स्फुरट टाकला आणि पालाश टाकला, त्याच्या जोडीला तुम्हाला पाहिजे कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर. बाजारामधला स्वतंत्र जर कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर जर घ्यायचं असेल तर लागणीला 15 किलो गंधक आणि मोठ्या भरणीला 15 किलो गंधक, लागणीला 25 किलो मॅग्नेशियम आणि मोठ्या भरणीला 25 किलो मॅग्नेशियम. आणि तुम्हाला सेंद्रिय बेस असणारं जर घ्यायचं असेल तर मगाशी सांगितलेलं ग्रीन हार्वेस्ट ज्या कंपनीनं बनवलेलं आहे त्यांच्याकडे सारथी नावाची एक बॅग आपल्याकडे उपलब्ध आहे. लागणीला 1 ते 2 बॅग सारथी आणि मोठ्या भरणीला 1 ते 2 बॅग सारथी, ज्याच्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आहे. याच्या जोडीला सूक्ष्म अन्नद्रव्य लागतात.
जसं जेवणाच्या ताटामध्ये मीठ लागतं, मीठ जास्त असलं तरी चालत नाही आणि कमी असलं तरी चालत नाही, तसं आपल्या उसाला सूक्ष्म अन्नद्रव्य लागतात, ज्याच्यामध्ये फेरस आहे, झिंक आहे, मॅंगनीज आहे, बोरॉन आहे, अशी सूक्ष्म अन्नद्रव्ये ऑर्मिकॅम नावानं तुमच्या बाजारामध्ये उपलब्ध होतं, संघामध्ये उपलब्ध होतं. 10 किलोची ऑर्मिकॅमची बॅग, लागणीला एक बॅग आणि मोठ्या भरणीला एक बॅग टाकायला विसरू नका. हे सगळं टाकत असताना मगाशी सांगितल्याप्रमाणे 5 पोती ग्रीन हार्वेस्ट लागणीला आणि 5 पोती ग्रीन हार्वेस्ट मोठ्या भरणीला हा सगळा खताचा डोस मिक्स करून टाकण्याचा प्रयत्न करा. रासायनिक खत टाकत असताना काळजी काय घ्यायची? एक पोतं रासायनिक खतच असेल तर अर्ध पोतं सेंद्रिय खत पाहिजे, किंवा एक पोतं गांडूळ खत पाहिजे, किंवा एक पोतं शेणखत पाहिजे, मिक्स करून टाकायचं. जमिनीमध्ये वापस असताना खतं टाकायचे. खतं टाकल्यानंतर पाठीमागं 2 दाती अवजारानं खतं माती ऍड करायचे. जमिनीमध्ये हवा भरल्यानंतर, जमीन फुलल्यानंतर 2 किंवा 3 दिवसानंतर पाणी द्यायचं आहे. या पद्धतीनं रासायनिक खतं जर आपण टाकू शकलो तर खताची कार्यक्षमता वाढवता येते. शेतकरी बांधवांनो, एक पोतं युरियाचं घेतलं तर 10 किलो निंबोळीची पेंट पाहिजे, तरच त्या युरियाला पकडून ठेवलं जातं, अन्यथा तो युरिया पाण्याबरोबर वाहून जाऊ शकतो, हवेमध्ये निघून जाऊ शकतो. म्हणून एक पोतं युरिया आणि 10 किलो निंबोळीची पेंट आणि एक पोतं रासायनिक खताचं, त्याच्या जोडीला एक पोतं सेंद्रिय खताचं, या पद्धतीनं खतं मिसळून टाकण्याची पद्धत आपल्याला भविष्यामध्ये स्वीकारावी लागेल. सेंद्रिय खत लक्षात आलं, रासायनिक खत लक्षात आलं, त्याच्या जोडीला आता जैविक खताची जोड पाहिजे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे या ठिकाणी जैविक खतं मिळतात 210 रुपये लिटर. याचा जर वापर करायचा असेल तर सॉइल हेल्थ नावानं मिळतं. लागण झाल्यानंतर, ऊस उगवून आल्यानंतर सॉइल हेल्थचा वापर जर करायचा असेल तर 400 लिटर पाण्यामध्ये 2 लिटर सॉइल हेल्थ आणि मोठी भरणी झाल्यानंतर 2 लिटर सॉइल हेल्थ. मगाशी सांगितलेलं नेचर केअर फर्टिलायझरकडे सुपर एन, सुपर पी आणि सुपर के नावाने जैविक खतं आहे, याचा वापर तुम्हाला प्रत्येकी 2 किलो घेऊन 500 किलो शेणखतामध्ये किंवा गांडूळ खतामध्ये मिसळून लागणीनंतर एकदा आणि मोठ्या भरणीनंतर एकदा वापरता येतो. बाजारामध्ये जैविक खतं तुम्हाला समजा घ्यायची नाहीत आणि स्वतःच्या शेतामध्ये जैविक खत तयार करायचं असेल, त्याला जीवामृत म्हणतात. या जीवामृतचा वापर करायचा असेल तर 1 एकरला 200 लिटर पाण्यामध्ये 20 किलो देशी गाईचं शेण, 1 एकरला 20 किलो देशी गाईचं शेण, 10 लिटर गोमूत्र, 2 किलो गुळ आणि 2 किलो बेसन पीठ सगळं एकत्र घ्यायचं. एका बॅरेलमध्ये बसत नाही म्हणून 2 बॅरेलमध्ये निंब करायचं, सावलीला ठेवायचं. जसं घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे लाकडानं सकाळी आणि संध्याकाळी 5 मिनिटं हलवून घ्यायचं. 8 दिवसानंतर जुन्या कापडानं गाळून घ्यायचं. गाळून घेत असताना दोन्ही बॅरेलमध्ये 50-50 लिटर पाणी मिसळून गाळून घ्यायचं. निघालेलं द्रावण आहे त्याला जीवामृत म्हणतात. हे जीवामृत पंपात भरायचं, पंपाचा नोझल काढायचा आणि ज्या दिवशी उसाला पाणी देत आहेत त्या दिवशी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी या जीवामृतची अळवणी करायची. लागण झाल्यानंतर 21 दिवसानंतर चालू करायचं. दर 21 दिवसानंतर आपल्याला जीवामृतची अळवणी करायची आहे. 5-6 वेळा जर जीवामृतची अळवणी आपल्याला करता आल्या तर बाजारामधनं जीवाणू खत तुम्हाला विकत घेण्याची गरज नाही. म्हणून शेतकरी बांधवांनो, सेंद्रिय खत आणि रासायनिक खत आणि जैविक खत या तिन्हाचा ज्यावेळी संगम आपल्याला करता येतो, याचं शास्त्र ज्यावेळी आपल्याला समजतं, त्यावेळी आपल्याला 1 एकरमध्ये 125 टनाकडे जाता येतं. म्हणून जैविक खताकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जेवढी जीवाणूंची संख्या आपल्या जमिनीमध्ये जास्त आहे तेवढं उसाचं उत्पादन जास्त येतं, हे मात्र विसरू नये. शेतकरी बांधवांनो, आता एक शेवटचे 2 मुद्दे राहिलेले आहेत, ते म्हणजे तणाचं नियंत्रण कसं करावं. तणाचं नियंत्रण करत असताना 2 पद्धती आहेत. रानामध्ये तण नसताना तण नियंत्रण करणं आणि रानामध्ये तण दिसत असताना तणाचं नियंत्रण करणं. लागण झालेली आहे, पाणी दिलेलं आहे, जमिनीमध्ये ऊस उगवलेला नाही, तण दिसत नाही, 200 लिटर पाणी घ्यायचं, 1/2 किलो सेंकॉर असेल, टाटा मेट्री असेल, डिझायर असेल, आयमॅक्स असेल, बेंजी असेल, नाव काही असू द्या, त्यामधला घटक मेट्रीविजन नावाचा घटक महत्वाचा आहे. 200 लिटर पाणी, 1/2 किलो सेंकॉर किंवा टाटा मेट्री, 1 लिटर 240 किंवा 1/2 किलो 18 टॅप, या पद्धतीनं लागण झाल्यानंतर रानात ऊस उगवलेला नाही, तण उगवलेला नाही, ओल्या जमिनीमध्ये फवारणी आपल्याला करायची. समजा हे जमलं नाही, लागण झालेले 20 दिवस झाले, 25 दिवस झाले, तणानं डोकं वर काढलेलं आहे, 2 ते 3 पानावरचं तण दिसतं, त्यावेळी जर तणनाशकाची फवारणी करायची असेल तर 1 एकरला 200 लिटर पाण्यामध्ये 115 ml लॉडिस नावाचं एक तणनाशक बाजारामध्ये आलेलं आहे. पूर्वी मक्यामध्ये वापरलं जायचं. 115 ml लॉडिस, त्याच्यासोबत एक बॉटल येते ॲक्टिवेटर नावाची 400 ml, ती त्यामध्ये मिसळायची. शेतामध्ये फिरून बघायचं. आमच्या शेतामध्ये मोठ्या पानाची तणं जर जास्त असतील, मग घोळ असेल, तांदळाची भाजी असेल, माठ असेल, राजगिऱ्याची भाजी असेल, गाजर गवत असेल, तर त्या घोळ त्या आत्ता लॉडिससोबत ॲट्रेझिन किंवा 18 टॅप नावाचं तणनाशक घ्यायचं, ते 1/2 किलो फुष्ट नावानं बाजारामध्ये मिळतं.
अट्रॅझिन किंवा अट्रॅटॅप फूस्ट अर्धा किलो 115 ml लॉडीज 200 लिटर पाणी या पद्धतीने फवारणी करायची. शेतकरी बांधवांनो, आपल्या रानामध्ये जर बारीक पानाची तणं जर जास्त असतील, हराळी असेल, लवाड असेल, केना असेल, कुंदा असेल, त्या ठिकाणी लॉडीज सोबत अर्धा किलो मेट्रीविजन कंटेंट असणारे शेंकोर असेल, टाटा मेट्री असेल, डिझायर असेल, हे तर नाशक घ्यायचं. आणि या पद्धतीनं रानात तण दिसत असताना, टिकली दिसत असताना, जमिनीत गरगरीत ओल असताना, ऊस उगवलेला असला तरी चालेल, तर या पद्धतीनं जर आपण फवारणी केली तर 100% आलेली तणं मारली जातात आणि त्यानंतर 2 महिने रानामध्ये आपल्या तण येत नाही. या पद्धतीनं वेळेवर तणनाशकाची फवारणी करण्याचा प्रयत्न करावा. शेतकरी बांधवांनो, दर 20 दिवसाच्या अंतरानं ऊसाच्या पानावर फवारणी करून सुद्धा आपल्याला ऊसाला चांगल्या पद्धतीनं वाढवता येत. 40 दिवसाचा ऊस झाल्यानंतर पहिली फवारणी, 60 दिवसाचा ऊस झाल्यानंतर दुसरी, 80 दिवसाच्या ऊसाला तिसरी आणि 100 दिवसाच्या ऊसाला चौथी, या पद्धतीने 3 ते 4 फवारण्या करायच्या. पहिल्या फवारणीला 100 लिटर पाणी घ्यायचं, दुसऱ्या फवारणीला 150 लिटर पाणी घ्यायचं, तिसऱ्या फवारणीला 200 लिटर पाणी घ्यायचं, चौथ्या फवारणीला 250 लिटर पाणी घ्यायचं. 100 लिटर पाण्याचं प्रमाण सांगतो. पहिली फवारणी 40 दिवसाचा ऊस असताना करत असताना 100 लिटर पाणी घेतलं, 100 मिली माफ करा 1 किलो, कमीत कमी 750 ग्रॅम, जास्ती असे 1 किलो पाण्यात विरघळणारं खत 1919, कमीत कमी 750 ग्रॅम, जास्तीत जास्त 1 किलो 12x0, 200 ते 300 मिली समुद्री गवताचा अर्क, मग बाजारामधलं बायोझाईम असेल, बायो पॉवर असेल, केनस्टार असेल, कोणतंही एक समुद्री गवताचा अर्क 200 ते 300 मिली, त्याच्यामध्ये संजीवकाचा वापर करायचा असेल तर 5 ग्रॅम जिब्रेलिक ऍसिड, 5 ग्रॅम जिब्रेलिक ऍसिड आणि 5 ग्रॅम 6BA ब्युटॅरिक ऍसिड, एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशकाचा वापर करत असताना 100 लिटर पाण्यामध्ये 100 ग्रॅम बाविष्टीन आणि 200 मिली क्लोरोपायरिफॉस, 20% क्लोरोपायरिफॉस घ्यायचं, 50% घ्यायचं नाही, या पद्धतीनं पहिली फवारणी केली. 1.5 ते 2 महिन्याचा ऊस असताना फुटवा चांगला फुटावा म्हणून फवारणी करत असताना 150 लिटर पाण्यामध्ये 1.5 किलो 1919, 1.5 किलो 0-52-34, 7 ग्रॅम जिब्रेलिक ऍसिड आणि 7 ग्रॅम 6BA, 500 ml बायोझाईम किंवा बायो पॉवर किंवा समुद्री गवताचा अर्क, साधारणपणे 150 लिटर पाणी म्हणून 300 ग्रॅम बाविष्टीन आणि 500 मिली क्लोरोपायरिफॉस असेल किंवा इतर कोणती कीटकनाशक आणि बुरशीनाशक त्यामध्ये मिसळू शकता. असं शेतकरी बांधवांनो, दर 20 दिवसाच्या अंतराने जर 4 फवारण्या झाल्या तर पानं रुंद होतात, पानं हिरवीगर्द होतात, पानाची लांबी वाढते आणि ऊसाचं उत्पादन वाढतं. म्हणून 3-4 फवारण्या करण्याचा प्रयत्न आपण शेतकरी बांधवांनी करावा. माझ्याकडे फक्त आता 5 मिनिटं वेळ राहिलेला, यामध्ये एका विषयाला मला हात घालायचा आहे, तो म्हणजे शेतकरी बांधवांनो, आपल्या परिसरामध्ये हुंबळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. चंदगड भागामध्ये, आजरा भागामध्ये याला रोटा म्हणला जातो, आपल्या भागामध्ये हुंबणी म्हणलं जातं. हुंबणी मारण्यासाठी लागण केल्यानंतर किंवा लागणीच्या वेळी आणि मोठ्या बंडीच्या वेळी वापर करायचा असेल तर लागणीला 3 किलो ग्रब गार्ड नावाचं जैविक कीटकनाशक आणि 3 किलो ग्रब गार्ड नावाचं जैविक कीटकनाशक, लागणीला 3 किलो आणि भरणीला 3 किलो. वसंताला शुगर इन्स्टिट्यूटचं जैविक कीटकनाशक वापरायचं असेल तर BVM नावाचं जैविक कीटकनाशक आहे, 400 लिटर पाण्यामध्ये 2 लिटर, लागण झाल्यानंतर एकदा आळवणी आणि नंतर 2 महिन्याच्या अंतरानं असं 3 वेळा आळवणी करायची. BVM बिव्हेरिया व्हर्टिशेरा मेटालायझम, लागणीनंतर एकदा, बाळ भरणीनंतर एकदा आणि मोठ्या भरणीनंतर एकदा 400 लिटर पाण्यात 2 लिटर मिसळून आळवणी करायची. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, अवकाळी पाऊस ज्यावेळी आपल्या भागामध्ये पडतो एप्रिल मेच्या दरम्यान किंवा जूनच्या आसपास, पहिले पाऊस ज्यावेळी पडतात, ज्या दिवशी पाऊस पडतो त्या दिवशी संध्याकाळी 7-7:15 उमणीचे भुंगेरे बाहेर पडतात, याला मारण्याचं तंत्रज्ञान साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला जर समजून घ्यायचं म्हणलं, ज्या दिवशी पाऊस पडला त्या दिवशी शेताच्या चारी बाजूला 4 मोठी घमेले ठेवायची, घमेलं म्हणा, बॅरेल म्हणा, काय अशा पद्धतीने ठेवा की त्या ठिकाणी आपल्याला थोडंसं पाणी त्यामध्ये साठवता येईल. समजा प्लॅस्टिकचं घमेलं ठेवलं, खत टाकण्याचं, अर्ध्यापेक्षा जास्त पाणी त्यामध्ये भरायचं, त्यामध्ये थोडंसं डिझेल टाका, रॉकेल टाका आणि पाणी टाका, काय जे मिळेल ते टाका. जर बल्ब आपल्याला त्या पाण्याच्या वरती जर लावता आला, 2 बोटं 3 बोटं वरती बल्ब लावला किंवा बॅटरीवरचे बल्ब लावतात ते जर बल्ब लावले, शेतकरी बांधवांनो, लाईटकडे हा भुंगेरा जास्त आकर्षित होत असतो. म्हणून पाऊस पडल्यानंतर जर या पद्धतीचा प्रयोग केला तर दररोज संध्याकाळी आपल्याला एक घमेलं भरून हुंबणीचे भुंगेरे आपल्याला पकडता येतात.
आणि एक हुमणीचा भुंगेरा पकडणं म्हणजे 50 हुमण्यांना मारल्यासारखा आहे, रोट्याला मारल्यासारखा आहे. म्हणून आत्ता सांगितल्याप्रमाणे सापळा पीक ज्याला म्हटलं जातं किंवा लाईट ट्रॅप म्हटलं जातं, याचा वापर आपण शेतकरी बांधवाने केला पाहिजे. दररोज एक खमेला भरून भुंगेरे आपल्याला पकडता येतात. एक भुंगेरा म्हणजे 50 हुमण्यांना मारण्यासारखा आहे, हे सूत्र मात्र विसरू नये. समजा हे आपल्याला जमलं नाही, लागण झाल्यानंतर आपल्याला केमिकलचा वापर करायचा असेल तर साधारणपणे 400 लिटर पाण्यामध्ये 150 ग्रॅम लिसेंटा नावाचा एक कीटकनाशक आहे. 400 लिटर पाण्यामध्ये 150 ग्रॅम लिसेंटा आणि 250 ml डेसी 100 चा वापर करून ओल्या जमिनीमध्ये जर आळवणी केली तर निश्चित स्वरूपाने तुमची हुमणी मारण्यासाठी मदत होईल. आणि आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी कमी खर्चाचं तंत्रज्ञान, सरीमध्ये आपल्याला 400 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर क्लोरोपायरीफॉस आणि 1 लिटर सायपरमेथ्रिन. क्लोरोपायरीफॉस 50% असावं, 50% वाला असावं आणि सायपरमेथ्रिन 25% वाला असावं. 400 लिटर पाण्यामध्ये दोन्ही 1-1 लिटर मिसळून जर आळवणी केली तर चांगल्या पद्धतीने आपल्याला हुमणीचं नियंत्रण त्या ठिकाणी करता येईल. खोडव्यामध्ये किंवा मोठी भरणी झाल्यानंतर हुमणीचं जर नियंत्रण करायचं असेल तर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यामध्ये हुमणी खूप त्रास देते. सऱ्या भरून रानाला पाणी द्यायचं आणि त्या पाण्यामध्ये आत्ता सांगितलेलं क्लोरोसायपरमेथ्रिनची आळवणी केली तरी चालेल. किंवा खोडव्यामध्ये वरंब्याच्या बगलेला पारीनं 1 फुटावर होल घेऊन त्या छिद्रामध्ये आत्ता सांगितलेलं लिसेंट आणि डेसी 100 चा वापर केला तर 100% हुमणीचं नियंत्रण होऊ शकतं. म्हणून शेतकरी बांधवांना आत्ता सांगितलेले मुद्दे समजून घेण्याचा प्रयत्न करावा आणि त्या ठिकाणी ऊसाची शेती करण्याचा प्रयत्न करावा. सांगण्यासारखे भरपूर मुद्दे आहेत, फक्त जाता जाता उल्लेख एवढाच करेन. ऊस तुटल्यानंतर खोडव्यामध्ये 20 ते 25 दिवसामध्ये 5 कामं करायला विसरू नका. पहिलं काम पाचट जाळू नका, रानामध्ये पाचटाचं व्यवस्थापन करा. दुसरं काम जमिनीलगत ऊस छाटण्याचं काम करा, वरती जमिनीच्या वरती ऊसाची बाद दिसला नाही पाहिजे. तिसरं काम वरंब्याच्या बगल्या फोडण्याचं काम करा. चौथं काम खताचा पहिला डोस देत असताना साधारणपणे 3 पोती 10-26-26 2 पोती युरिया, मगाशी सांगितलेलं कॅल्शियम, मॅग्नेशियम सल्फरची सारथीच्या 2 बॅगा, ऑर्मिकेम नावाच्या मायक्रोन्युट्रियनच्या 1 ते 2 बॅगा, 4 ते 5 पोती ग्रीन हार्वेस्ट किंवा गांडूळ खत किंवा शेणखत हे सगळं एकत्र करून पहिला खताचा डोस द्या आणि सगळी कामं झाल्यानंतर पाणी द्या. ऊस तुटल्यानंतर 20 ते 25 दिवसामध्ये 5 कामं झाली पाहिजेत. पाचट ठेवणं, बुडक्या छाटणं, बगला फोडणं, खतं देणं आणि पाणी देणं. सांगण्यासारखं भरपूर असतं परंतु वेळेचं भान ठेवलं या ठिकाणी मला या ठिकाणी थांबायचं आहे. या ठिकाणी मी जगताप साहेब आणि त्यांच्या टीमचं मी आभार मानेन की आपल्यासमोर मला बोलण्याची संधी उपलब्ध आपण करून दिली. त्याचबरोबर सगळे थांबलेले शेतकरी, आपण सगळ्यांनी मन लावून लांबलेलं व्याख्यान जवळपास आपण 1.5 तास या ठिकाणी ऐकत आहात. सगळ्यांनी लांबलेलं व्याख्यान ऐकून घेतलं, त्याबद्दल आपला आभार मानतो. आणि प्रत्येक भाषणाचा शेवट हरिवंशराय बच्चन म्हणजे अमिताभ बच्चन यांच्या वडिलांच्या कवितेनं मी करत असतो. त्या ठिकाणी एक आवडलेली मला कविता हिंदीमध्ये आहे, मराठीमध्ये सुद्धा मी समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन मुंगीविषयी म्हणतात, हिंदीमध्ये त्याला चीटी म्हणतात. नन्ही चीटी जब दाना लेकर चलती है, नन्ही चीटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. नन्ही चीटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. चढ़कर गिरना गिर कर चढ़ना ना अखरता है, चढ़कर गिरना गिर कर चढ़ना ना अखरता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं जाती, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं जाती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. म्हणून 4 महिन्यापर्यंतच ऊस शेतीमध्ये काम आहे. भरणी झाल्यानंतर ऊस तुटेपर्यंत पाणी देण्याशिवाय काम नाही. म्हणून प्रामाणिकपणे 4 महिन्यापर्यंतची कामं समजून घ्यावीत आणि काम करण्याचा, वेळेवर काम करण्याचा प्रयत्न करावा. राईट टाईम राईट ऑपरेशन म्हणजे योग्य वेळी योग्य काम केलं तर या ठिकाणी प्रत्येक शेतकरी 100 टनाचा 150 टनाचा 125 टनाचा होऊ शकतो एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि लांबणेर व्याख्यान थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.